टॉपिक इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन गेल्या वेळी आपण डायनामिकली इंड्यूस ईएमएफ म्हणजे आयदर मैग्नेट और कॉइल दोन्ही पैकी काहीतरी एक हलवून जो मैग्नेटिक फील्ड चेंज होते त्याच्याशी रिस्पेक्टिव त्याच्यामुळे जो ईएमएफ इंड्यूस होतो त्याच्याविषयी लर्न केलं. नाउ स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ असा शब्द नाही आहे तुमच्या पुस्तकामध्ये बट द रिझन ओके याच्यामधले जे पॉइंट्स आहेत ते कोणते आहेत बघा. स्टॅटिकली या शब्दाचा अर्थ काय आहे काही न हलता म्हणजे आयदर कॉइल किंवा तुमची मॅग्नेट्स जे मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण कॉइल ठेवलेले आहेत ते मॅग्नेट्स हे न हलवता विदाउट डिस्टर्बिंग और विदाउट मुव्हिंग एनिथिंग वेन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इज इंट्रोड्यूस और इंड्यूस इन अ कॉइल सो दॅट इज कॉल्ड अ स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ. सो स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ मध्ये दोन प्रकार आहेत लक्षात घ्या. देन वी हॅव टू टाइप्स ऑफ दॅट इन दिस दॅट इज सेल्फ इंड्यूस ईएमएफ सेल्फ इंडक्शन असं म्हणतो त्याला आपण वी कॉल इट एज सेल्फ इंडक्शन आणि दुसरं आहे म्युच्युअल इंडक्शन. सो वी आर गोइंग टू टॉक अबाउट दिस ओनली इन डिटेल ओके. सेल्फ इंडक्शन आणि दुसरं कोणतं आहे म्युच्युअल इंडक्शन. सो दिस इज व्हेरी सिंपल अगेन वी हॅव टू अंडरस्टूड ओके आणि हे दोन्ही कंपॅरेटिव्हली स्टडी करायचं म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात राहते की सेल्फ इंडक्शन म्हणजे काय आणि म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय. आता सेल्फ इंडक्शन म्हणजे काय असतं बघा. फॉर एक्झाम्पल म्हणून चला की माझ्याकडे एक अशी कॉईल आहे लेट्स से आय हॅव अ कॉईल लाईक दिस एक कंडक्टिंग कॉईल आहे सपोज लाईक दिस अँड दिस इज आय कनेक्टेड टू अ सोर्स ऑफ ईएमएफ ओके अ की इज देअर अँड वी आर कनेक्टेड इट टू द रिओस्टॅट वी आर कनेक्टेड दिस टू अ रिओस्टॅट अ व्हेरिएबल रेझिस्टंट ओके. सो हियर वी आर कनेक्टेड लेट्स सपोज नाउ यू कॅन डू व्हॉट तुम्ही आता इथे काय करू शकता. जर सपोज एक ठराविक करंट या कॉइल मधून जो चाललाय या कॉइल मधून जो करंट चाललाय त्याच्यामुळे इथे काय तयार होणार आहे अशी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे अलॉंग इट्स ऍक्सिस आणि याच्यामध्ये अशी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे बरोबर आहे. आता ही मॅग्नेटिक फील्ड हा जर सपोज सोलोनाइट टाईप स्ट्रक्चर आहे कॉइल विच इज वाइंडेड विथ सर्टन नंबर ऑफ टर्न्स तर याच्यामध्ये तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड आपल्याला माहिती आहे किती असते जनरली म्यू नॉट टाइम्स एनआय इतकी असते. हाउ मच इज दॅट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस इन दॅट कॉइल म्यू नॉट एनआय इतकी असते हे आपण बघितलेलं आहे ओके. सोलोनाइट साठी मॅग्नेटिक फील्ड किती प्रोड्यूस होतो म्हणजे ही मॅग्नेटिक फील्ड कशावर अवलंबून आहे इट डिपेंड्स ऑन करंट विच इज पासिंग थ्रू दॅट कॉइल. मग एक फिक्स करंट पाठवला तर फिक्स मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ओके. आता जर फिक्स मॅग्नेटिक फील्ड याच्याशी लिंकअप असेल म्हणजे फ्लक्स मॅग्नेटिक फील्डचा जो लिंकअप आहे या कॉइलशी तो फिक्स असणार आहे. परंतु आता आपण काय केलं इफ यू व्हॅरी बाय चेंजिंग दिस रेझिस्टन्स ऑफ सर्किट इफ यू व्हॅरी द करंट पासिंग थ्रू इट याच्यातून जाणारा करंट जो आहे तो जर व्हॅरी केला सो करंट व्हॅरी केला तर फ्लक्स व्हॅरी होईल. फ्लक्स व्हॅरी झाला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड व्हॅरी होईल. मॅग्नेटिक फील्ड व्हॅरी झाली तर फ्लक्स पण व्हॅरी होणार कारण फ्लक्स म्हणजे काय असतो बी इन टू ए असतो ओके. सो इफ करंट इज चेंज सपोज करंट आपण काय केला पासिंग थ्रू दॅट सर्किट इफ यू कंटिन्युअसली चेंज दॅट तुम्ही जर तो कमी जास्त करत असाल सपोज तर इथे तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड त्यामुळे तयार होणारा मॅग्नेटिक फ्लक्स तो देखील काय असणार आहे व्हेरिएबल असणार आहे बरोबर आहे ओके चेंज होणार आहे. मग असा व्हॅरी होणारा मॅग्नेटिक फ्लक्स ज्यावेळी या कॉइलशी निगडीत असेल त्यावेळी विचार करा काय होणार इथं जी मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली आहे ती व्हेरिएबल मॅग्नेटिक फील्ड आहे ओके. इफ दॅट मॅग्नेटिक फील्ड इज व्हेरिंग चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम ओके जर चेंज होत असेल तर डेफिनेटली आपल्याला माहित आहे जेव्हा किंवा मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम वेन इट इज चेंज वेन एव्हर द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द कॉइल इज चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम अँड ईएमएफ इज इंड्यूस याच्यामध्ये पण परत काय होणार आहे ईएमएफ इंड्यूस होणार ओके. आणि तो इंड्यूस होणारा ईएमएफ ची डायरेक्शन कशी असते अपोजिट टू दॅट चेंज. आता इथं लक्षात घ्या म्हणजेच थोडक्यात काय आहे इथं आता आणखी एक गमतशीर गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला लक्षात येते का बघा मी काय म्हणतो ते. आता हा तुमचा अप्लाय केलेला ईएमएफ आहे दिस इज अप्लाइड ईएमएफ बरोबर आहे राईट. आणि हा अप्लाइड ईएमएफ जो आहे याच्यामुळे पास होणारा करंट आपण व्हॅरी केला रेझिस्टन्सने रेझिस्टन्स व्हॅरी करून रिओस्टॅटने बरोबर आहे.
त्यामुळे इथं चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स झाला, हा फ्लक्स चेंज झाला विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याच्यामुळे परत याच्यात काय इंड्यूस झाला, एक ईएमएफ इंड्यूस झाला. सो हा इंड्यूस होणारा ईएमएफ या चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सला काय करतो, अपोज करतो बाय लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, लेन्झस लॉ, वी नो दॅट. म्हणजे हा ईएमएफ जो आहे या अप्लाइड ईएमएफला थोडक्यात काय करायलाय, अपोज करायला लक्षात घ्या. कशामुळे फ्लक्स चेंज झाला, करंटमुळे. म्हणजे त्या करंटच्या प्रवाहाला तो काय करतो, चेंजला काय करतो, अपोज करतो, म्हणजेच या सेलला तो अपोज करतो. थोडक्यात काय म्हणू शकतो आपण, हा जो ईएमएफ इथं तयार होतो, हा जो ईएमएफ इथं तयार होतो, दिस अपोजेस दिस अप्लाइड ईएमएफ. हा ईएमएफ त्या अप्लाइड ईएमएफला काय करतो, अप्लाइड ईएमएफ जो आहे त्याला काय करतो, अपोज करतो. ओके, दिस ईएमएफ ओके अपोजेस दिस अप्लाइड ईएमएफ. म्हणजे ही बॅटरी अशी असेल, सेल असा असेल, तर इथे इंड्यूस होणाऱ्या ईएमएफची डायरेक्शन कशी असणार, याच्या अपोजिट, लाईक दिस असणार. ओके, म्हणून या ईएमएफला आपण म्हणतो बॅक ईएमएफ. सो दॅट दिस ईएमएफ ऑल्सो कॉल्ड एज बॅक ईएमएफ. सो याला बॅक ईएमएफ का म्हणलं लक्षात आलं तुम्हाला, वाय वी कॉल इट एज बॅक ईएमएफ, अंडरस्टूड? ओके, राईट. आता इथं आणखी काही गोष्टी लक्षात घ्या महत्वाच्या, त्या आपल्याला लक्षात पाहिजे. इथं फायर म्हणजे याच्याशी लिंक असणारा फ्लक्स आहे. ओके, सो एका टर्नची लिंक असणारा फ्लक्स फाय इतका असेल, तर एन नंबर ऑफ टर्नची लिंक असणारा टोटल फ्लक्स हा व्हॅल्यू होणार आहे. कशाच्या फ्लक्स, हा तुमचा काय लक्षात घ्या, फ्लक्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, करंट. याच्यातून जाणारा करंट कसा, त्यानुसार तुमचा फ्लक्स व्हॅल्यू होणार आहे. ओके, टोटल फ्लक्स एन फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, आय. मग आता इथं जर प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट आपण काढलं तर एक कॉन्स्टंट घेणार, एक प्रोपोर्शनलिटी साईन काढलं तर कॉन्स्टंट घेणार. ओके, सो दॅट कॉन्स्टंट वी रिप्रेझेंटेड हियर बाय एल. तो कॉन्स्टंट आपण कशाला दाखवतो, एल न दाखवतो. ओके, म्हणजे एल इज इक्वल काय येते बघा, इथं एन फाय अपॉन आय. आणि या एल ला म्हणतात कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन. दिस एल we call it as coefficient of self induction. This is called as coefficient of self induction, kiwa tela self inductance asa mhanat, nusta self inductance. Okay, so l is called as self induction. L formula mahatvacha aahe, l is n phi by r. ओके, सो या जर फॉर्म्युल्यावरून तुम्ही बघितला तर याचे युनिट काय येते, फाय आपण वेबर मध्ये मोजतो, वेबर पर युनिट एम्पियर, वेबर पर युनिट एम्पियर. ओके, लाईक दॅट वी गेट द युनिट. परंतु त्याचं एस आय युनिट जे आहे, एलचं एस आय युनिट लक्षात ठेवा, एस आय युनिट ऑफ दॅट हा दॅट इज हेनरी, याचे दाखवतात ते. एस आय युनिट काय, हेनरी. मग तुम्ही याचं डायमेन्शन पण काढू शकता, यू कॅन इझिली फाइंड द डायमेन्शन ऑफ इट. याचं डायमेन्शन पण तुम्ही काढू शकता, यू कॅन ट्राय इट टू फाइंड द डायमेन्शन ऑफ इट. काही वेळा एमसीक्यू मध्ये विचारतात बघा, सीईटी मध्ये डायमेन्शन ऑफ सेल्फ इंडक्टन्स इज, त्याचं डायमेन्शन तुम्हाला काढता आलं पाहिजे. आता हा एक फॉर्म्युला झाला, याचाच फॉर्म्युला आपण आणखीन देखील या प्रकारे ईच्या फॉर्म मध्ये पण लिहू शकतो, याचा फॉर्म्युला. तो कसा लिहायचा आहे तो बघा. ओके, सो इथे एन फाय म्हणजे एल आहे, ती व्हॅल्यू एन फाय ची जर मी इथं पुट केली टोटल सुद्धा क्लिक होणार, तर हे काय लिहू शकतो बघा मी, ई इज इक्वल टू मायनस एन, तर नंबर ऑफ टर्न्स आहेत कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे पुढे काय येणार ते. ओके, एन फाय साठी एल आय लिहिलं, एन फाय साठी लिहिलं ना, हे डी फाय बाय डी टी लिहिलेलं. सो फाय साठी मी काय लिहू शकतो, एल आय लिहू शकतो. ओके, म्हणजे सिंगल टर्न साठी वगैरे म्हटलं तरी चालेल. मायनस एल काय येणार आहे, डी आय बाय डी टी. आज एन फाय म्हणजे एल आय, एन फाय म्हणजे काय, एल आय आहे, बरोबर आहे. टोटल एन इंटू फाय म्हणजे काय, एल आय आहे. एल कॉन्स्टंट बाहेर घेतलं तर ई इज इक्वल टू मायनस काय येणार आहे, एल डी आय बाय डी टी. ओके, याच्यावरून देखील मॅग्निट्यूड ऑफ एल काय लिहू शकतो बघा मी, ई अपॉन एल इज इक्वल काय झाला, ई अपॉन डी आय बाय डी टी. सो दिस इज अनदर रिलेशन ऑफ सेल्फ इंडक्टन्स. ओके, हे तुमचं काय झालं, अनदर रिलेशन ऑफ सेल्फ इंडक्टन्स मिळालं. कळलं? सो एल इज इक्वल टू एन फाय बाय आर, दिस इज ऑल्सो वन रिलेशन वी हॅव ऑफ सेल्फ इंडक्टन्स.
सेल्फ इंडक्टन्स ऑल्सो वी राइट एज ई अपॉन डी आय बाय डी टी. म्हणजे तुम्ही डिफाइन कसं करू शकता सेल्फ इंडक्टन्सला, सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ कॉइल, सेल्फ इंडक्टन्स ऑफ दॅट कॉइल इज ईएमएफ इंड्यूस इन दॅट कॉइल वे द रेट ऑफ चेंज ऑफ करंट फ्लोइंग थ्रू दॅट इज 1 एम्पियर पर सेकंड. डीआय बाय डीटी जर 1 एम्पियर पर सेकंड असेल त्यावेळी जेवढा ई प्रोड्यूस होतो त्या कॉइलमध्ये तेवढंच तुमचं काय असतं एल असतं. So L is equal to E upon di by dt. This is again very important relation. हे देखील खूप महत्वाचं रिलेशन आहे. याच्यावरून तुम्ही त्याचे डेफिनेशन करू शकता, इवन याच्यावरून देखील तुम्ही याचं युनिट लिहू शकता. ओके, काही वेळा कसं असं सांगतो तुम्हाला एमसीक्यू मध्ये कसं देतात, आता या फॉर्म्युल्यावरून बघितलं तर याचं युनिट काय झालं वेबर पर एम्पियर. या फॉर्म्युल्यावरून बघितलं तर काय झालं बघा, ई म्हणजे व्होल्ट, डी आय बाय डीटी म्हणजे एम्पियर पर सेकंड आहे, ते सेकंड वर्ड आहे, व्होल्ट सेकंड पण एम्पियर आणि एसआय युनिट तर हेनरी. मग खाली ऑप्शन देताना कसं देतात युनिट, ओके करेक्ट युनिट ऑफ सेल्फ इंडक्टन्स इज, आणि पहिला ऑप्शन हा असतो, दुसरा ऑप्शन हा असतो, तिसरा ऑप्शन हा असतो आणि चौथा ऑप्शन असतो ऑल ऑफ दिस. ओके, सो नुसता हेनरी लक्षात ठेवून पण चालत नाही, बाकीचे युनिट पण लक्षात घ्या, हे पण युनिट आहेत त्याच्याच युनिट आहेत. ओके, सो तुम्हाला ते क्रॉस चेक करावं लागतंय. सो काही वेळा गडबडीत आन्सर देऊन चालत नाही, गडबडीत तुम्ही नुसता हेनरीला काय केला टिक मार्क केला तर हेनरी बरोबर आहे परंतु बाकीचे पण बरोबर आहेत. ओके, सो दीज आर द थिंग्स दॅट यू शुड नो. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजे. ओके, सो याला म्हणायचं काय, कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स आणि सेल्फ इंड्यूस ईएमएफ असतो हा ई जो आहे तो सेल्फ इंड्यूस ईएमएफ आहे. त्याला आपण बॅक ईएमएफ का म्हटलं बघितलं, वाय वी कॉल इट एज बॅक ईएमएफ. सो दीज आर द फ्यू थिंग्स दॅट यू शुड नो. ओके, आता हे जर तुम्हाला सेल्फ इंडक्टन्स कळालं असेल तर तुम्हाला आता म्युच्युअल इंडक्शन इझिली कळेल. सो सेल्फ इंडक्टन्स म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या काय, सेल्फ इंडक्टन्स म्हणजे स्वतःच्या मधून गेलेल्या व्हेरिएबल करंटमुळे परत स्वतःमध्ये जर ईएमएफ इंड्यूस होत असेल तर त्याला म्हणणार काय आपण सेल्फ इंडक्शन, सेल्फ इंड्यूस ईएमएफ आणि त्या प्रोसेसला म्हणणार सेल्फ इंडक्शन. आता म्युच्युअल इंडक्शन काय बघा, बरोबर म्युच्युअल इंडक्शन अशा टाइपच आहे, फक्त म्युच्युअल म्हणजे काय असते जर माझ्यामुळे दुसऱ्याच्या ईएमएफ इंड्यूस होत असेल तर. ओके, थोडक्यात इथे लक्षात घ्या, इफ आय यूज सपोज अ कॉइल हियर, सपोज इथे एक कॉइल आहे अशी म्हणून त्याला, ओके आणि याला मी कनेक्ट केला सपोज गॅलव्हॅनो मीटर. ओके, म्हणजे याला कुठल्याही प्रकारचा सोर्स ऑफ करंट वगैरे कनेक्ट केलेला नाही. अँड आय हॅव हियर अनदर कॉइल, माझ्याकडे एक दुसरी एक कॉइल आहे सपोज अशी, ज्याला कनेक्ट केलं मी बघायच्या सारखंच, एक सोर्स ऑफ बॅटरी की आणि रिवर्स कॅम बघायच्या सारखंच आहे. ओके, असं कनेक्ट केलं सपोज मानून त्याला, राईट. आता इथे ना मी काय केलं, ही प्रायमरी कॉइल आहे सपोज, ज्याला आपण पहिली कॉइल प्रायमरी म्हणूया, लेट अस कॉल दिस एज प्रायमरी कॉइल, त्याला आपण प्रायमरी कॉइल म्हणूया. ही दुसरी कॉइल आहे म्हणून याला आपण म्हणूया सेकंडरी कॉइल, याला आपण काय म्हणूया सेकंडरी कॉइल, विच आय प्लेस नियर बाय टू दिस, जी मी याच्या जवळ ठेवलेली आहे या कॉइलच्या जवळ, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फिजिकल कनेक्शन नाहीये, कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाहीये दोघांच्यामध्ये, दोघांच्यामध्ये जे आहे ते मीडियम काय एअर आहे, देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन दिस टू कॉइल. आणि या सेकंडरी कॉइलला मी कुठलाही सोर्स कनेक्ट केलेला नाहीये, सेल बॅटरी अशा टाइपचं काहीही याला कनेक्ट केलेलं नाहीये. ओके, सो ही तुमची प्रायमरी कॉइल आहे. सो याच्यातून जर तुम्ही करंट चालला सपोज, ओके सपोज इफ करंट इज पासिंग थ्रू दिस फर्स्ट कॉइल, या फर्स्ट कॉइल मधून करंट चालला आणि तो जाणारा करंट या व्हेरिएबल रिओस्टॅटच्या सहाय्याने मी जाणारा करंट जर बदलला तर याच्यामुळे काय तयार होणार आहे, तर बदलणारी मॅग्नेटिक फील्ड, बरोबर आहे, बिकॉज ऑफ व्हेरिएबल करंट इथं काय तयार होणार आहे, बदलणारी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. आणि मॅग्नेटिक फील्डला तुम्ही रेजिस्ट करू शकत नाही, त्याला असं एका ह्याच्यात डांबून ठेवू शकत नाही, जसं करंटला वायर थ्रू इन्सुलेट करू शकतो तसं मॅग्नेटिक फील्डला आपण इन्सुलेट करू शकत नाही. ओके, सो इथे जी तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड आहे, डेफिनेटली ही बदलणारी मॅग्नेटिक फील्ड याला लिंक होणार ना, त्याच्या जवळ ठेवले. ओके, म्हणजे याच्याशी लिंक होणार हे मॅग्नेटिक फ्लक्स, जे व्हेरिएबल मॅग्नेटिक फ्लक्स आहे. सो हे जर मॅग्नेटिक फ्लक्स, व्हेरिएबल मॅग्नेटिक फ्लक्स पहिल्यामध्ये जे तयार झाले ते जर याच्याशी लिंक झालं तर डेफिनेटली याच्यात फॅरेच्या लॉनुसार ईएमएफ इंड्यूस होणार ना, फॅरेच्या लॉनुसार त्या जवळच्या कॉइल मध्ये पण ईएमएफ इंड्यूस होणार. मग ईएमएफ याच्या अक्रॉस इंड्यूस झाला, म्हणजे इकडे सपोज प्लस मायनस असं तयार झालं तर डेफिनेटली
EMF induced आता है या चलो current flow होना. So this galvanometer will show you some deflection. Okay? मंजे बगा. मंजे थोड़ी क्या क्या process है बगा. Mutual induction क्या है? माजा तुम जाना रहे available current बोले. माजा बोलती जी changing magnetic field तैयार होते. त्याच्या सानिध्यात जर दुसरी कॉइल आली तर त्या दुसऱ्या कॉइल मध्ये पण काय होणार आहे ईएमएफ इंड्यूस होणार आहे बाय फॅरडेज लॉ. सो माझ्यामुळे ज्या वेळी दुसऱ्याच्यात ईएमएफ इंड्यूस होतो त्या इंडक्शनला काय म्हणायचं म्युच्युअल इंडक्शन. माझ्यामुळे दुसऱ्या कॉइल मध्ये ईएमएफ जर इंड्यूस होत असेल तर त्या इंडक्शनला कसला इंडक्शन म्हणायचा म्युच्युअल इंडक्शन म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ म्हणायचं त्याला. तो ईएमएफ जो इंड्यूस होतो त्याला म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ. And this process is called as mutual induction. माझ्या मध्ये दुसऱ्याच्या ओके त्याला म्हणायचं म्युच्युअल आणि स्वतःमुळे स्वतःच्या त्याला सेल्फ इंडक्शन. असं लक्षात ठेवला तरी इझी आहे. ओके मग आता या दुसऱ्याच्या ईएमएफ जो इंड्यूस होणार आहे ओके तो कशावर अवलंबून असणार आहे. डेफिनेटली ई इज इक्वल टू इथं काय लिहिणार याचे जे काही नंबर ऑफ टर्न असतील हे सेकंडरी आहे तर याचे नंबर ऑफ टर्न जे काय असतील ते सेकंडरी म्हणजे या कॉइल मध्ये इंड्यूस होणार आहे ईएमएफ इज इक्वल टू काय लिहिणार त्याचे नंबर ऑफ टर्न्स आणि त्या प्रत्येकाशी असणारा लिंकअप असणारा फ्लक्स. सो फ्लक्स जो लिंकअप असणार आहे याशी तो सपोज आपण फाय टू म्हणतो अपॉन डी टू असं लिहिणार ना. ओके याचे डायरेक्शन आणि ऑपोजिट असणार. डायरेक्शनचा विचार केला तर मायनस एन टू डी फाय टू बाय असं असणार. आता हा फाय टू लक्षात घ्या फाय टू जो आहे हा जो फ्लक्स लिंकअप विथ सेकंडरी आहे इट डिपेंड्स ऑन व्हॉट हा परत कशावर डिपेंड आहे बघा इट डिपेंड्स ऑन तुमचा फाय वन किती प्रोड्यूस झाला त्याच्यावर आहे. पहिल्या मध्ये फ्लक्स किती निर्माण होतो त्याच्यावर अवलंबून आहे आणि हा फ्लक्स कशावर अवलंबून आहे प्रायमरी मधून जाणाऱ्या करंटवर अवलंबून आहे. परत हा फ्लक्स कशावर अवलंबून आहे ओके करंट पासिंग थ्रू द प्रायमरी प्रायमरीतून किती करंट चालला त्याच्यावर म्हणजे या कॉइल मधून करंट किती चालला त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजेच एकमेकाशी असं जर लिंकअप केलं इथं जर आपण असं म्हणलं की फाय टू जो आहे फाय टू जो आहे ओके इट इज ऑलमोस्ट सेम एज दॅट ऑफ फाय वन असं जर मी मानलो ओके आता म्हणजे काय कधी तो पूर्णपणे फाय वन इतका असणार. फाय वन इतका असेल प्रत्येक वेळी असं म्हणता येऊ शकत नाही कारण का जसं तुम्हाला सांगितलं माझ्यातून निर्माण झालेला माझ्यातून गेलेल्या करंटमुळे निर्माण झालेली फील्ड आहे बरोबर आहे आणि ही फील्ड सगळीच्या सगळी दुसऱ्याची लिंकअप असेल असं होणार नाही ना. काहीतरी तिथं लिकेज होणार देर इज सम लिकेज सम काइंड ऑफ थिंग दॅट हॅपन्स. म्हणजे फाय टू जो आहे तो फाय वन इतका जर आपण कन्सिडर केला येते म्हणजेच तो परत कशावर अवलंबून आहे हा फाय वन चेंज इन करंट थ्रू द प्रायमरी कॉइल या पहिल्या कॉइल मधून जाणाऱ्या करंटच्या वर अवलंबून आहे. म्हणजेच मी हे रिलेशन असं पण लिहू शकतो ई टू इज इक्वल टू ओके म्हणजे हे फाय टू आय वन शी रिलेटेड आहे म्हणजे हे डी फाय टू बाय डी टी हे मी डी आय बाय डी टी असं पण लिहू शकतो ओके किंवा इथं तुम्ही काय म्हणू शकता फाय टू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय करंट पासिंग थ्रू द प्रायमरी कॉइल. फाय टू तसं बघायला गेलं तर इनडायरेक्टली कशावर अवलंबून आहे प्रायमरी मधून जाणाऱ्या करंटवरच अवलंबून आहे ओके. याचे टोटल नंबर ऑफ टर्न्स एन टू इतके असेल. सो एन टू फाय टू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असेल ना. सो एन टू फाय टू इज इक्वल टू आता इथं मी तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी जो कॉन्स्टंट घेणार आहे इट इज रिप्रेझेंटेड बाय एम वाय इट इज रिप्रेझेंटेड बाय एम कारण जो एन टू फाय टू हा जो फ्लक्स लिंकअप आहे सेकंडरीशी तो प्रायमरी मधून जाणाऱ्या करंटवर तर अवलंबून आहे परंतु तो सगळ्याच्या सगळ्याच नसतो त्याच्यावर ओके. सो इथं आपण कोएफिशियंट जो कॉन्स्टंट घेतो ओके इट इज रिप्रेझेंटेड बाय एम अँड दिस एम इज कॉल्ड ऍज कोएफिशियंट ऑफ याला म्हणताना म्हणायचं कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन ओके दिस इज वी आर कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन किंवा नुसतं म्युच्युअल इंडक्टन्स. सो एम या फॉर्म्युल्यावरून काय येतो बघा एम इज इक्वल टू एन टू फाय टू बाय आय वन ओके एम ची व्हॅल्यू काय येते एन टू फाय टू बाय आय वन किंवा हेच तुम्ही जर आपल्या ईएमएफ च्या इक्वेशन मध्ये प्रूव्ह केला सो ई प्रोड्यूस अक्रॉस दॅट सेकंडरी ई टू इज इक्वल टू ओके एन टू फाय टू एन टू फाय टू म्हणजेच काय एम इन टू आय वन आहे याच्यात पुट केलं तर एम कॉन्स्टंट बाजूला काढला तर पुढे काय येणार आहे डी आय वन बाय डी ओके मायनस सायनस म्हणजेच आता एम नुसतं मॅग्नेट्यूड जर म्हणले एम ची तर ती काय येणार
E2 divided by di1 by dt. E2 divided by di1 by dt. Okay? So, ये तो पण लक्षात घ्या, म्युच्युअल इंडक्टन्स जे युनिट आहे, SI युनिट, ते हेनरी आहे. याचं परत तुम्ही डायमेन्शन फाइंड आउट करून लिहू शकता या फॉर्म्युलावरून. किंवा बाकीचे पण युनिट तुम्हाला सांगितले, वेबर पर एम्पियर, व्होल्ट सेकंड पर एम्पियर. सो दीज आर दी अदर युनिट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. सो तुम्ही जर प्रोसेस बघितला, फॉर्म्युला बघितला, तर सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स या दोन्हीचे तसं बघायला गेलं तर एक सारखेच आहे. ओके, फक्त कन्सेप्ट काय आहे लक्षात घ्या. सेल्फ इंडक्टन्स म्हणजे स्वतःतून गेलेल्या करंटमुळे परत स्वतःमध्ये जो EMF इंड्यूस होतो त्याला म्हणायचं सेल्फ इंडक्शन. आणि स्वतःमधून जाणाऱ्या व्हेरिएबल करंटमुळे दुसऱ्याच्या जवळच्या नजीकच्या कॉइलमध्ये ज्यावेळी EMF इंड्यूस होतो त्याला म्हणायचं म्युच्युअल इंडक्शन. दॅट इज द सिम्पल वे ओके ऑफ अंडरस्टँडिंग दिस. आणि मग आपण EMI च्या लॉ वरून इझिली त्यांचे रिलेशन लिहू शकतो. सो म्युच्युअल इंडक्शनची या फॉर्म्युल्यावरून आपण डेफिनेशन कसं करणार. म्युच्युअल इंडक्शन, म्युच्युअल इंडक्टन्स इज दी EMF इंड्यूस इन सेकंडरी कॉइल वेन करंट पासिंग थ्रू प्रायमरी इज 1 A/s. प्रायमरी मधून पहिल्या कॉइल मधून जाणारा करंट जर तो व्हॅरी होत असेल 1 A/s, त्यावेळी दुसऱ्या नजीकच्या कॉइल मध्ये किती EMF इंड्यूस होतो तितका तुमचा त्या कॉइलचा म्युच्युअल इंडक्शन असतो. आणि परत तो इंड्यूस EMF परत डिपेंड असतो ह्या दोघांच्या मध्ये मीडियम कोणता आहे. ओके, त्याच्यामध्ये कोएफिशियंट ऑफ कपलिंग वगैरे परत दुसऱ्या गोष्टी येतात. सो त्या काय थोड्या स्किप केलेल्या आहेत. सो प्रायमरी एवढं लक्षात ठेवायला पाहिजे, हे लक्षात घ्या तुम्ही. हाऊ मच पार्ट ऑफ दिस टॉपिक दॅट यू हॅव टू रिमेंबर दॅट यू जस्ट सी हियर. काल हे सगळं तुम्हाला हाऊ टू यूज दिस अँड ऑन. त्याच्यानंतर बेस्ड ऑन दिस म्युच्युअल इंडक्शन देर इज वन डिवाइस वी हॅव. ओके, बेस्ड ऑन विच क्वेश्चन वुड बी आस्क. ओके, दॅट इज ट्रान्सफॉर्मर. आता आपण बघणार आहोत ट्रान्सफॉर्मर बेसिक प्रिन्सिपल काय आहे, ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन काय असतं अँड हाऊ इट वर्क्स. सो दॅट वी विल सी. ओके, ट्रान्सफॉर्मर तुम्ही बघितलं असेल, ट्रान्सफॉर्मर MACBचे ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर किंवा छोट्या छोट्या डिव्हाइस मध्ये छोटे छोटे ट्रान्सफॉर्मर युज केलेले असतात. तो ट्रान्सफॉर्मर काय असतो, ट्रान्सफॉर्मर इज यूज टू ट्रान्सफर दी एनर्जी फ्रॉम वन सर्किट टू अनदर सर्किट. ट्रान्सफॉर्मर हा शब्द कसा निर्माण झाला लक्षात घ्या. ट्रान्सफॉर्मर इज ऍक्च्युअली यूज टू ट्रान्सफर दी एनर्जी फ्रॉम वन सर्किट टू अनदर सर्किट. ओके, सो हाऊ इट इज कन्स्ट्रक्टेड, इट इज ऍक्च्युअली अ स्टॅटिक डिव्हाइस. वी हॅव ट्रान्सफॉर्मर हा एक स्टॅटिक डिव्हाइस आहे, तो हलत नाही, कुठेही जात नाही. ओके, स्टॅटिक डिव्हाइस आहे विच वर्क्स ऑन द बेसिक प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. ज्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे म्युच्युअल इंडक्शन, वी विल स्टडी दॅट. ओके, ऑलरेडी वी नो व्हॉट इज म्युच्युअल इंडक्शन, परंतु त्याचा यूज ट्रान्सफॉर्मर मध्ये कसा होतो ते बघूया. ओके, so it is a static device and that works on the basic principle of mutual induction and basically it is used, basically that is a function hai, it is used to increase or decrease the input, increase or decrease the voltage. Okay, voltage kami jaast karnyasathi transformer cha basically use hoto. अनेक साऱ्या इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक गुड्स मध्ये अप्लायन्सेस मध्ये ट्रान्सफॉर्मरचा यूज केला जातो. सो याचं बेसिक कन्स्ट्रक्शन कसं असतं बघा, हाऊ इट इज कन्स्ट्रक्टेड, द कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर हाऊ इट इज देअर वी हॅव. सो कन्स्ट्रक्शन मध्ये जर तुम्ही बघितला तर कन्स्ट्रक्शन मध्ये बघा, सिम्पल कन्स्ट्रक्शन दाखवतो मी. ओके, याच्यामध्ये कोर असतो. कोर म्हणजे अशी एक रेक्टॅंग्युलर सॉफ्ट आयनची फ्रेम असते, याला म्हणतात कोर, कोड ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. हा कोड आहे आणि हा कोड कशाने बनलेला असतो, जनरली इट इज मेड अप ऑफ सॉफ्ट आयन, सॉफ्ट आयनचं बनलेलं असतं कोड. ओके, या कोडच्या या ज्या दोन बाजू आहेत स्ट्रेंथ देण्यासाठी याला योक म्हणतात, आणि या ज्या दोन बाजू आहेत दीज आर कॉल्ड एज लिम्स, पाय आहेत त्याचे, लिम्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. ओके, सो या लिम्स वर असे तुमचे इन्सुलेटेड कॉपर कंडक्टिंग वायर जे काय असतात वाइंडिंग असतात. सो दीज आर प्रायमरी वाइंडिंग, या ज्या वाइंडिंग आहेत
या प्राइमरी वाइंडिंग्स आहेत, लक्षात घ्या प्राइमरी वाइंडिंग्स आहेत. आणि या कशाच्या बनलेले असतात? दीज आर मेड अप ऑफ इन्सुलेटेड कॉपर वायर. ही वायर कशी असते? इन्सुलेटेड कंडक्टिंग वायर म्हणजे कॉपर न म्हणता लेटर्स से कंडक्टिंग वायर, इन्सुलेटेड कंडक्टिंग वायर असतात. याचे जे नंबर ऑफ टर्न्स आहेत ते सपोज N1 इतके आहे. या प्रायमरी टर्न जे आहेत त्या कॉइलचे त्याचे नंबर ऑफ टर्न्स N1 आहेत. आणि याला प्रायमरी कॉइल असे का म्हणतात? तर बेसिकली दिस प्रायमरी वाइंडिंग इज कनेक्टेड टू एन AC सोर्स. जो सोर्स असतो तुमचा आता इथे याला म्हणूया आपण V in, हा तुमचा AC सोर्स असतो, लक्षात घ्या. ओके, ट्रान्सफॉर्मरला इनपुटला जी कॉइल आपण सोर्सला कनेक्ट केलेली असते त्यालाच प्रायमरी म्हणतात. जी कॉइल आपण सोर्सला कनेक्ट केलेली असते त्याला प्रायमरी कॉइल म्हणतात. तिचे नंबर ऑफ टर्न्स N1 आहेत. ओके, आणि ती वायर जी आहे ते इन्सुलेटेड कंडक्टिंग वायर असते. तुम्ही बघितलं असेल तारा असतात बघा अशा गुंडाळलेल्या. ओके, ट्रान्सफॉर्मर कधीतरी बघितलं असेल. आणि दुसरं जे लिंब आहे ज्याच्या अक्रॉस आपण आउटपुट घेतो इथं आपण वाइंडिंग केलेले असतात पुन्हा तशाच इन्सुलेटेड कॉपर वायर्स कंडक्टिंग वायर्स. ओके, आणि याच्या अक्रॉस जनरली आपण काय घेतो? आउटपुट घेतो. सो ऍट दिस वी गेट एन आउटपुट, याच्या अक्रॉस आपल्याला आउटपुट मिळतंय. सो ही जी कॉइल आहे याला म्हणायचं सेकंडरी कॉइल. दिस कॉइल वी कॉल इट ऍज सेकंडरी कॉइल, ज्याच्या अक्रॉस आपण आउटपुट घेतो. आणि या कॉइलचे जे नंबर ऑफ टर्न्स आहेत सपोज ते N2 इतके, या कॉइलचे जे नंबर ऑफ टर्न्स आहेत ते किती आहे? N2 इतके आहेत असं आपण कन्सिडर केलं. सो बेसिकली कन्स्ट्रक्शन ट्रान्सफॉर्मरच अशा प्रकारचं असतं. दिस इज द कन्स्ट्रक्शन. आणि आता याचं वर्किंग जर बघितलं, ओके, इफ यू सी वर्किंग ऑफ दिस दॅट हाऊ इट वर्क्स. सो वर्किंग मध्ये लक्षात घ्या याचं बेसिक प्रिन्सिपल मी तुम्हाला सांगितलं. इट वर्क्स ऑन विच प्रिन्सिपल? म्युच्युअल इंडक्शन. इट वर्क्स ऑन द बेसिक प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. सो हाऊ इट वर्क्स ऑन म्युच्युअल इंडक्शन दॅट वी विल सी. कसं होतं बघा, हे इनपुटला जे तुमचं इनपुट देणार आहे हे कसं आहे? तुमचं AC आहे. ट्रान्सफॉर्मर हा AC वरच वर्क होतो, त्याला DC सप्लाय देऊन चालत नाही. लक्षात घ्या, इट वर्क्स ऑन ओनली AC इनपुट. AC म्हणजे विच इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. दिस वोल्टेज इज कंटिन्युअसली चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, सो हे V in आहे तुमचं, जे तुमचं बदलालंय विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग आता हे बदलत जाणारं जे असं इनपुट व्होल्टेज आहे त्यामुळे यातून जाणारा करंट जो आहे तो पण अशा प्रकारेच बदलणार. AC अल्टरनेटिंग सायकल गत बदलणार. मग अल्टरनेटिंग सायकल गत बदलला तर त्याच्यामुळे इंड्यूस होणारा जो काय आहे तर मॅग्नेटिक इंडक्शन आहे ते पण असं बदलणार ना. याच्यासारखंच व्होल्टेज ज्यावेळी जास्त म्हणजे करंट ज्यावेळी जास्त, फ्लक्स जास्त. ओके, व्हेन इट डिक्रीजेस इट डिक्रीजेस, व्हेन इट रिव्हर्सेस टू अदर डायरेक्शन इट ऑल्सो रिव्हर्सेस. सो फ्लक्स विल ऑल्सो चेंज विथ रिस्पेक्ट टू दिस. म्हणजे काय होणार आहे, याच्यातून जाणारा जो करंट आहे तो जसा बदलेल त्यानुसार इथं तयार होणार आहे याच्या अलॉंग दी ऍक्सिस ऑफ दिस कॉइल. हे थोडक्यात सोलर एनर्जीत काम करते. म्हणजे जो मॅग्नेटिक मॅक्झिमम फ्लक्स तयार होतो तो कुठं तयार होतो? अलॉंग इट्स ऍक्सिस. सो आता तयार झालेला फ्लक्स आहे तुमचा, हा फ्लक्स, हा फ्लक्स काय होतो? इट ऍक्च्युली प्रोपॅगेट थ्रू दिस मॅग्नेटिक सबस्टन्स. हा सॉफ्ट आयनचा काय असतो? कारण सॉफ्ट आयनचा रेझिस्टन्स कमी असतो फ्लक्सच्या पाथला. मॅग्नेटिक फ्लक्स डायरेक्टली आणि इझिली लिंक होतो त्याच्या थ्रू. कुणाला लिंक होणार आता हा फ्लक्स? इथून जाणारा हा फ्लक्स लिंक होणार कोणाशी? सेकंडरी कॉइलशी. बरोबर आहे, सेकंडरी कॉइलशी लिंक झाला आणि परत इथं आला म्हणजे त्याचं मॅग्नेटिक सर्किट कम्प्लीट झालं. हे ऍक्च्युअली मॅग्नेटिक सर्किट कम्प्लीट झालं. फ्लक्स जसं इलेक्ट्रिक सर्किट मध्ये करंट फ्लो होतो तसं मॅग्नेटिक सर्किट मध्ये फ्लक्स फ्लो होत असतो. लक्षात घ्या, जसं इलेक्ट्रिक सर्किट मध्ये रेझिस्टन्स असतो तसं मॅग्नेटिक सर्किट मध्ये रिलक्टन्स असतो. रिलक्टन्स अपोजिशन टू फ्लक्स. सो तो लक्षात घ्या कमी असतो सॉफ्ट आयनचा, त्यामुळे हा फ्लक्स इझिली लिंक होतो कोणाशी? सेकंडरी कॉइलशी. आता बघा हा लिंक होणारा फ्लक्स हा व्हेरिएबल आहे, हा चेंजिंग आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे असा व्हॅरी होणारा फ्लक्स सेकंडरीशी लिंक झाला तर जसं मगाशी तिथं मी सांगितलं म्युच्युअल इंडक्शन मध्ये काय सांगितलं? व्हेनेव्हर देर इज चेंज इन फ्लक्स लिंक विथ द कॉइल याच्या अक्रॉस काय इंड्यूस होणार आहे? एक EMF इंड्यूस होणार सेकंडरी च्या अक्रॉस. बरोबर आहे, बिकॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन फॅरडेच्या लॉनुसार काय होणार?
बिकॉज ऑफ चेंज इन मैग्नेटिक फ्लक्स लिंक विथ सेकंडरी याच्या अक्रॉस एक ईएमएफ इंड्यूस होणार E2. ओके आणि हा इंड्यूस होणारा ईएमएफ जो E2 आहे तो किती असणार आहे, डेफिनेटली इट विल बी मायनस एच नंबर ऑफ टर्न्स N2, याच्याशी लिंक होणारा जो काही फ्लक्स आहे तो D5 डिवाइडेड बाय DT. एवढा काय होणार ना, ईएमएफ दॅट विल इंड्यूस अक्रॉस दिस कॉइल वुड बी दिस मच N2 याचे नंबर ऑफ टर्न्स D5 बाय DT. इथं काय होणारा, फ्लक्स कसा चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू टाइम त्यानुसार. ओके आणि इथे लक्षात घ्या, हे जे अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे इनपुटला, याच्यामुळे पण याच्या अक्रॉस जो ईएमएफ इंड्यूस होतो E1 म्हणूया त्याला, याच्यामध्ये पण ईएमएफ इंड्यूस होणार आहे, परंतु याच्या याची डायरेक्शन एकमेकाच्या काय असते, अपोजिट असते, दॅट मीन बॅक ईएमएफ तयार होते. सो तो साधारणतः त्याचा त्याच्या इतकंच तयार होतो, लक्षात घ्या. द सेम ईएमएफ दॅट इज प्रोड्यूस अगेन्स्ट दॅट अप्लाय व्होल्टेज. ओके म्हणजे इथं जर E1 लिहिलं तर E1 काय लिहिणार बघा, E1 इज इक्वल टू मायनस N1 D5 बाय DT. बरोबर आहे का? E1 किती लिहिणार मी, E1 दॅट इज ईएमएफ इंड्यूस अक्रॉस प्रायमरी, याला प्रायमरी कॉइल म्हणणे, याच्या अक्रॉस ईएमएफ किती तयार होणार, त्याचे नंबर ऑफ टर्न्स आणि त्याच्याशी लिंक असणारा जो फ्लक्स बदलतो तो फॅरेच्या लॉ नुसार. बरोबर आहे. आता मग या दोन रिलेशनचा मी जर रेशो घेतला, सपोज E1 बाय E2 घेतलं, सो E1 बाय E2 इज इक्वल टू सेम आहे ते जाणार, म्हणजे काय येणार, E1 बाय E2 इज इक्वल टू N1 बाय N2. E1 बाय E2 इज इक्वल टू N1 बाय N2 म्हणजे तुमचं प्रायमरी व्होल्टेज आणि सेकंडरी व्होल्टेज जे असतं इट व्हॅरीज विथ रिस्पेक्ट टू नंबर ऑफ टर्न्स. सो दिस फॉर्म्युला इज इम्पॉर्टंट, इट व्हॅरीज विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, नंबर ऑफ टर्न्स ऑफ दॅट कॉइल, नंबर ऑफ टर्न्स ऑफ दॅट कॉइल. ओके याला टर्न रेशो असे म्हणतात. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज टर्न रेशो. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज टर्न रेशो. आता इथं हे आपण जे टर्न रेशो लिहिलेलो आहोत, ओके वी आर रिटन दिस टर्न रेशो, याच्यावरून लक्षात घ्या ट्रान्सफॉर्मरचे दोन प्रकार आहेत. ट्रान्सफॉर्मरचे जे प्रकार आहेत, टाइप्स, ट्रान्सफॉर्मर टाइप्स, बेसिकली ट्रान्सफॉर्मरचे टाइप्स अनेक प्रकारे आपण टाइप्स बघतो कन्स्ट्रक्शनच्या आधारावर वगैरे, परंतु इथं जे इनपुट आउटपुट व्होल्टेज आपल्याला जे मिळत आहे त्याच्यानुसार ट्रान्सफॉर्मरचे दोन टाईप आहेत, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. ओके आणि दुसरा टाईप आहे तो म्हणजे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आणि त्याचे मग ऍप्लिकेशन बघूया काय ऍक्च्युली याचा युज होतो. आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय बघा, स्टेप अप म्हणजे तुमचं इनपुटचं जे व्होल्टेज असेल, इनपुटचं जे काय तुमचं व्होल्टेज असेल त्याच्यापेक्षा आउटपुटचं व्होल्टेज जर जास्त असेल, इफ आउटपुट व्होल्टेज इज ग्रेटर दॅन इनपुट, ओके तर तशा प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हणायचं, स्टेप अप. स्टेप अप म्हणजे काय झालं, मी व्होल्टेज देताना कमी दिलं पण तो आउटपुटला व्होल्टेज मला जास्त मिळाला, ओके तर त्याला म्हणायचं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. कधी आणि कसं शक्य आहे याच्यासाठी काय केलं पाहिजे, नंबर ऑफ टर्न्स प्रायमरीली जितके आहेत त्याच्यापेक्षा नंबर ऑफ टर्न्स सेकंडरीला मला वाढवल्या पाहिजे. म्हणजे या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स जेवढा आहे सपोज इतके आहे तर सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स मला काय केल्या पाहिजेत, जास्त केल्या पाहिजेत. ऑटोमॅटिकली काय होणार आहे, तिथं स्टेप अप होणार आहे. लक्षात घ्या, द ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज विल बी इन्क्रीज अक्रॉस द सेकंडरी कम्पेअर्ड टू प्रायमरी. सो अशा ट्रान्सफॉर्मरला म्हणायचं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि स्टेप डाऊन म्हणजे काय असणार आहे, की आउटपुटला मला जर व्होल्टेज कमी पाहिजे असेल इनपुट पेक्षा, सो याच्यासाठी मी नंबर ऑफ टर्न्स सेकंडरीचे कमी ठेवणार, ओके प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स जास्त असतील तर सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स मी काय करणार, कमी ठेवणार. सो असं केल्यामुळं या ठिकाणी इंड्यूस होणारा ईएमएफ हा प्रायमरी पेक्षा कमी असतो. लक्षात घ्या, हा सिम्बॉल आहे ट्रान्सफॉर्मरचा, दिस इज द सिम्बॉल ऑफ ट्रान्सफॉर्मर. जनरली सिम्बॉल ऑफ ट्रान्सफॉर्मर हे दोन्हीकडच्या वायर्स एकसारख्याच दाखवतात. दिस आर द कॉइल्स, प्रायमरी सेकंडरी कॉइल आणि मध्ये दोन अशा लाईन ओढतात. दिस इज व्हॉट वी हॅव सिम्बॉल ऑफ ट्रान्सफॉर्मर. समजण्यासाठी मी हे असं कॉइल दाखवलेलं आहे. सो स्टेप अप आणि स्टेप डाऊन म्हणजे काय कळालं, सो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर बघा कुठे असतात, तुमचा जो मोबाईलचा चार्जरचा गटतो असतो, तुमचं एसी इनपुट किती असतं बघा, 230 व्होल्ट असते, परंतु तुम्हाला चार्जिंगला सपोज 5 व्होल्ट लागत असेल
तर डायरेक्टली 230 व्होल्ट जोडून चालेल का मोबाईल चार्जिंगला? जळून जाणार ना तो. सो तो जो गट्टू असतो त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा ट्रान्सफॉर्मर असतो? स्टेप डाऊन, जो तो 230 व्होल्ट 5 व्होल्ट मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये नंबर ऑफ कॉइल प्रायमरीच्या पेक्षा सेकंडरीच्या तेवढ्या पटीनं कमी असतात, लक्षात घ्या. ओके, सो दॅट वी कॅन एबल टू डिक्रीज द व्होल्टेज. आणि ते व्होल्टेज डिक्रीज केलं की मग पुढे ते आपण रेक्टिफाय फिल्टरिंग वगैरे करून फायनली चार्जिंगला वापरतो. सेमी कंडक्टर मध्ये सांगितलं मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन काय असतं तेच असते. आणि हे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कुठे युज केले जातात? जे तुम्हाला एमएसएमईचे मोठे रोडवर दिसतात बघा ट्रान्सफॉर्मर, ते स्टेप अप असतात. कारण का, जे इलेक्ट्रिसिटी थ्रू द ट्रान्समिशन लाईन येते ते काय होते, हळूहळू त्याचं व्होल्टेज लॉसेसमुळे कमी होते. परत त्याला एका ठराविक लेवलला वाढवून त्याला डिस्ट्रीब्युट केलं पाहिजे ना. ओके, जे कमी झालंय तसंच्या तसं देऊन चालणार नाही. यू हॅव टू इन्क्रीज इट्स व्होल्टेज, व्होल्टेज त्याचं वाढवलं पाहिजे. आणि ते वाढवण्यासाठी आपण कुठल्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर युज करतो? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. वी यूज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. सो दीज आर द व्हॉट वी हॅव टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन ऑल्सो. म्हणजे ते कसे फॉर्म करतात त्याच्या आधारावर पण त्याचे टाईप असतात. जसं की इथं दाखवलं हा पोल टाईप ट्रान्सफॉर्मर आहे, काही वेळा शेल टाईप ट्रान्सफॉर्मर असतात, बेली टाईप ट्रान्सफॉर्मर. म्हणजे त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे त्याच्यानुसार त्याचे टाईप्स असतात. आणि ट्रान्सफॉर्मर मध्ये जर बघितला तर एक आयडियल ट्रान्सफॉर्मर जो असतो, आयडियल ट्रान्सफॉर्मर, ओके, याच्यामध्ये कुणाला म्हणायचं आयडियल ट्रान्सफॉर्मर, जेवढी पॉवर इनपुटला असते तेवढीच पॉवर जर आउटपुटला मिळत असेल तर त्या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हणतो आपण? आयडियल. सो पॉवर जनरली कसं काढतात? व्होल्टेज इंटू करंट. पॉवर जनरली कसं काढतो आपण? व्होल्टेज इंटू करंट. सो इनपुटच जे पॉवर आहे ते इक्वल टू आउटपुटच जर पॉवर असेल तर त्याला म्हणतो आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर. याच्यावरून जर रेशो बघितला तर E1 अपॉन E2 काय येते बघा, I2 अपॉन I1 येते. I2 अपॉन I1 म्हणजे EMFच्या रेशो मध्ये जर इथं तुम्ही करंटचा रेशो लिहिला तर तो काय होतो? I2 अपॉन I1. आयडियल ट्रान्सफॉर्मर मध्ये जर बघितलं तर E1/E2 इज इक्वल टू N1/N2 आहे, इज इक्वल टू I2/I1 असते. आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे जो 100% इफिशियंट आहे, ज्याची इफिशियन्सी किती आहे? 100% आहे. इनपुट आउटपुटला समान पॉवर मिळत असेल तर. परंतु कोणताच ट्रान्सफॉर्मर प्रॅक्टिकली बघितलं तर 100%, कुठलंच इंजिन कुठलंच मशीन हे 100% इफिशियंट नसतंच. परंतु ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी लक्षात घ्या की ऑलमोस्ट एकदम प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर बघितला तर त्याची पण इफिशियन्सी किती असते? ग्रेटर दॅन 95% वगैरे असते. ओके, थोडे लॉसेस असतात याच्यामध्ये पण. सो कुठले लॉसेस असतात? नाव फक्त लक्षात ठेवा. याच्यामध्ये काही वेळा मॅग्नेटिक लॉसेस असतात, कारण हा मॅग्नेटिक फ्लक्स पूर्णच्या पूर्ण लिंक होत नाही सेकंडरीशी, म्हणून काही मॅग्नेटिक लॉसेस असतात. आणि काही लॉसेस कुठले असतात? या कॉपर मधून जाणारा जो करंट आहे त्यामुळे I2R लॉसेस, कॉपर लॉसेस म्हणतात त्याला. सो दोन प्रकारचे लॉसेस असतात ट्रान्सफॉर्मर मध्ये, कॉपर लॉस आणि आयर्न लॉस. लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्मर मध्ये जे लॉसेस असतात, ओके, त्या लॉसेस मध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे कॉपर लॉस, ओके, जो त्या कंडक्टिंग वायरमुळे असतो, आणि दुसरा असतो आयर्न लॉस. हे आयर्न लॉस हे मॅग्नेटिक लॉसेस असतात. आयर्न लॉसेस आर मॅग्नेटिक लॉसेस. कॉपर लॉस म्हणजे तुमचा I2R लॉस, हिटिंग लॉस. ओके, ट्रान्सफॉर्मर करंट गेल्यामुळे हीट अपून थोडा लॉस जो होतो तो. आणि आयर्न लॉस मध्ये कुठलं होतं? हिस्टरेसिस लॉसेस वगैरे होतात. हिस्टरेसिस लॉसेस, ओके, त्याचबरोबर एडी करंट लॉसेस वगैरे यामध्ये होऊ शकतात. सो दीज आर दी सम काइंड ऑफ लॉसेस की ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर हा फुल्ली 100% इफिशियंट नसतो बऱ्याच वेळा बघितलं जातं. सो सच काइंड ऑफ ट्रान्सफॉर्मर्स आर यूज वाइडली इन नंबर ऑफ फील्ड्स, नंबर ऑफ डिव्हायसेस. आलं ट्रान्सफॉर्मरची थिअरी वगैरे लक्षात आली, बेसिक प्रिन्सिपल, त्याचं कन्स्ट्रक्शन कशाच्या बरोबर होतो, त्याचा रेशो हा महत्वाचा आहे, याच्यावर जे प्रॉब्लेम विचारू शकतात तुम्हाला. ओके, सो आय थिंक दिस इज अबाउट ट्रान्सफॉर्मर वी हॅव. आणि कुठला पॉइंट आहे बघा आता याच्यात? कोएफिशिएंट ऑफ कपलिंग बिटवीन टू सर्किट्स. हा, म्हणजे ते आता म्युच्युअल इंडक्शनच्या मधला आहे. कोएफिशिएंट ऑफ कपलिंग बिटवीन टू सर्किट्स जो आहे तो म्युच्युअल इंडक्शनशी रिलेटेड पॉइंट आहे. तो काय बघूया आपण. आणि कोणता?
जरा बुक द्या बघूया केवढं घेतलेलं आहे त्याचं. मच पार्ट ऑफ दॅट इज टेकन लेट मी टेल सो म्युच्युअल इंडक्शन मध्ये म्युच्युअल इंडक्शन आता जे आपण बघितलं याच्यामध्ये एक पॉइंट असतो कोएफिशियंट ऑफ कपलिंग. कोएफिशियंट ऑफ कपलिंग सो लेट सी व्हॉट इज द मीनिंग ऑफ कोएफिशियंट ऑफ कपलिंग. जसं मी तुम्हाला काय सांगितलं की आता ही एक प्रायमरी कॉइल आहे राईट. दिस इज प्रायमरी कॉइल ज्याच्या थ्रू आपण काय पडवलं आहे एक सोर्स ज्याला कनेक्ट केला याच्यामुळे इथं तयार होणारे जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे तो लिंकअप होणार आहे कोणाशी सेकंडरीशी लिंकअप होणार आहे इथं आणि त्यामुळं याच्यातून ईएमएफ याच्या एक्रॉस निर्माण होऊन शेवटी फायनली या सर्किट मधून इथं काय जाणार आहे तुमचा गॅलव्हॅनोमीटर कनेक्ट केला असेल तर करंट जाणार ओके. तर याच्यामुळे याच्यामध्ये किती मॅग्नेटिक फ्लक्स लिंक होतो ओके. प्रायमरी मधून गेलेल्या करंटमुळे सेकंडरी मध्ये किती मॅग्नेटिक फ्लक्स लिंक होतो हे डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे? डेफिनेटली डिपेंड्स ऑन नेचर ऑफ दॅट कॉइल. या नेचरवर अवलंबून आहे या दोन्ही कॉइल कशा आहेत. व्हॉट इज द नेचर ऑफ दॅट. त्याच्यानंतर या दोघांच्या मधलं मेडियम कोणता आहे ओके. ऑन द बेसिस ऑफ मेडियम बिटवीन दिस टू कॉइल या दोन्ही मधलं कॉइल मधलं मेडियम कोणता आहे त्याच्यावर अवलंबून आहे ओके. सो किती फ्लक्स लिंकअप होतो. इथं तयार होणारा फायबर आहे इथं आपल्याला मिळणारा फायटू आहे. सो फाय वन पैकी फाय टू किती निर्माण झाला किती गेला ओके. इट डिपेंड्स ऑन कोएफिशियंट ऑफ कपलिंग किती कपल होत आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे ओके. सो काही पार्ट तुम्हाला यातला म्युच्युअल इंडक्शनचा मी सांगितलेला आहे. सो लेट अस डिस्कस अबाउट दॅट देन ओके. कोएफिशियंट ऑफ कपलिंग एक बघूया आपण इम्पॉर्टन्स ऑफ सोलरडायट सांगितलं म्युच्युअल इंडक्शन आहे. हा कोएफिशियंट ऑफ कपलिंग बिटवीन टू कॉइल्स. सो नाउ दिस वी विल डिस्कस इट. सो कोएफिशियंट ऑफ कपलिंग बिटवीन टू कॉइल इज मेजर ऑफ पोर्शन ऑफ फ्लक्स दॅट रिचेस द कॉइल टू. जे सांगितलं तुम्हाला निर्माण झालेला फ्लक्स किती आहे फाय वन आहे. तर तो सगळ्याच्या सगळ्या सेकंडरी सिलिंगअप होईल का आपण पण विचार केला तर लॉजिकली जर विचार केला तर नाही. निर्माण झालेला सपोज 100 वेबर आहे तर सेकंडरीशी सपोज तो 80 वेबर लिंक होत असेल ओके. असं जर होत असेल त्या कॉइल मध्ये म्हणजे याचा अर्थ काय झाला 80% तो लीक होतो. 100 निर्माण होतो त्यापैकी 80% लीक होतो 20% काय होतो लॉस होतो ओके. सो हे डिपेंड आहे डिपेंडिंग ऑन व्हॉट द नेचर ऑफ दॅट द कॉइल त्याच्याचबरोबर त्या दोन्ही मध्ये असणारं मीडियम याच्यावर अवलंबून आहे. सो इंडक्टन्स ऑफ एनी सर्किट इज प्रोपोर्शनल टू व्हॉट वी हॅव इंड्यूस व्होल्टेज दॅट इज डेव्हलप ओके. म्हणजे आपण बघितलं मगाच्या इक्वेशन मध्ये देखील बघितलं की म्युच्युअल इंडक्शन जो असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईएमएफ इंड्यूस इन सेकंडरी बिकॉज ऑफ प्रायमरी याच्यावर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ओके. आता इथं इंड्यूस ईएमएफ डेव्हलप इन कॉइल टू ड्यू टू पोर्शन ऑफ फ्लक्स फ्रॉम कॉइल वन ओके रिचिंग कॉइल टू दॅट वी कॅन से ऍज. म्हणजे सपोज आता इथं उदाहरणार्थ लक्षात घ्या फाय टू म्हणजे याच्याशी लिंक असणारा जो फ्लक्स आहे तो तुमचा काय असणार आहे के टाइम्स फाय वन असणार आहे बरोबर आहे. के टाइम्स फाय वन असणार आहे आणि इथं जो के आपण घेतो ना किती फ्लक्स लिंक होतो सेकंडरीशी त्यालाच म्हणतात कोएफिशियंट ऑफ कपलिंग. दॅट के इज ऍक्च्युअली कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ कपलिंग. मग आता इंड्यूस ईएमएफ यानुसार जर विचार केला सेकंडरी मध्ये इंड्यूस होणारा ईएमएफ ई टू जर विचार केला ई टू काय असतो तुमचा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतो मगाशी बघितलं आपण एन टू म्हणजे सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स इंटू सेकंडरी मध्ये इंड्यूस होणारा फ्लक्स फाय टू म्हणजेच हे ई टू इज इक्वल टू काय लिहू शकतो मी एन टू के टाइम्स फाय वन. फाय टू ची व्हॅल्यू के टाइम्स फाय वन ती जर पुट केली तर ओके तो जो ई टू आहे तो एन टू के फाय वन असं आपण लिहू शकतो. आणि फाय वन जो असतो तो डिपेंड असतो कशावर नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी कॉइल. नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी कॉइल वर डिपेंड असतो मग अशी बघितलं एज वेल एज इट इज प्रोपोर्शनल टू द करंट पासिंग थ्रू दॅट ओके. मग आता इथं फाय वन हा एन वन ची प्रोपोर्शन आहे तर इथं फाय वन ला जर मी एन वन पुट केलं तर ईएमएफ इंड्यूस इन सेकंडरी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय लिहू शकतो मी एन टू के टाइम्स एन वन. फाय वन ला या रिलेशन मधून मी जर हे पुट केलं तर म्हणजेच हे एन वन एन टू येते ना ई टू इज इक्वल टू काय येतं इथं
N1 N2, ओके E2 इज इक्वल काय आहे N1 N2 K किंवा K टाइम्स N1 N2 असेल. हे काय लिहू शकता तुम्ही एकत्र केलं तर दिस सेम थिंग वी कॅन राईट एज N1 N2 K असं जरी लिहिलं तरी चालतं. E2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय N1 N2 K. आता आपण मगाशी जो सेल्फ इंडक्टन्स बद्दल बघितलं की सेल्फ इंडक्टन्स L इज इक्वल टू काय लिहितो बघा आपण N into phi 1 असं लिहितो. ओके आता N1 आणि phi 1 हे तुमचे काय phi 1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू परत N1 आहे म्हणजे L हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आपण काय लिहू शकतो N1 square. L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ते नंबर ऑफ टर्न्स ज्या कॉइल्स आहेत त्याच्यानुसार. L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N square म्हणजेच N चं प्रोपोर्शन L शी कसं येतंय स्क्वेअर रूट येतात दोन्ही बाजू जातात रूट ऑफ L येत. म्हणजे N1 N2 साठी मी काय पुट करू शकतो E2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ L1 रूट ऑफ L2 इंटू K. ओके म्हणजेच E2 इज इक्वल टू किंवा E2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू K लिहूया परत रूट ऑफ काय लिहूया दोन्ही एकत्र लिहूया L1 N2. वेर L1 N2 काय तुमचे कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन आहे त्या त्या कॉइलचे. कोएफिशियंट ऑफ काय सेल्फ इंडक्शन आहे त्या त्या कॉइलचे. आणि सुरुवातीलाच दिलंय पण E2 हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय परत M आहे. प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट जर आपण इथं 1 कन्सिडर केला तर E2 इज इक्वल टू K टाइम्स L1 N2 येते रूट L1 N2. E2 म्हणजेच तुमचा M आहे म्हणजेच म्युच्युअल इंडक्शन इज इक्वल काय आहे बघा K टाइम्स रूट ऑफ L1 L2 येते. ओके आणि जर इथं L1 आणि L2 दोन्ही सेम असतील इज इक्वल टू L स्क्वेअरचा रूट जर घेतला तर M इज इक्वल टू काय आहे K टाइम्स L. ओके सो दिस रिलेशन एंड दिस रिलेशन बाय विच वी गेट द कोएफिशियंट ऑफ कपलिंग. याच्यावरून कोएफिशियंट ऑफ कपलिंग काय येत आहे M अपॉन रूट ऑफ L1 L2 येत आहे. या केस मध्ये के काय होतो M अपॉन L. ओके समजलं तुम्हाला कसं काढलं हे. सो फक्त प्रोपोर्शनचा खेळ आहे. बेसिकली तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे डोक्यात घ्या जो फ्लक्स प्रायमरी मध्ये इथं तयार होईल तो सगळ्याच्या सगळ्या सेकंडरीशी लिंक नसणार आहे. थोडा काय होणार लॉस होणार. मग किती लिंक होतो किती टक्के लिंक होतो तो म्हणजेच तुमचा कोएफिशियंट ऑफ कपलिंग आहे. हे डोक्यात ठेवा दॅट इज कोएफिशियंट ऑफ कपलिंग. म्हणून म्युच्युअल इंडक्शन जो आहे म्युच्युअल इंडक्शन पण काय येते K टाइम्स L. सेल्फ इंडक्टन्स त्या कॉइलचा जितका आहे प्रायमरीचा जितका सेल्फ इंडक्टन्स आहे सपोज सेकंडरी पण कॉइल त्याच प्रकारचे आहे कॉपरचेच आहे तेवढ्याच नंबर ऑफ टर्नचे आहे तसेच आहे अगदी सपोज. तर प्रायमरी मध्ये लिंक तयार होणारा फ्लक्स सेकंडरीशी किती लिंक होणार ते तुम्ही सेल्फ इंडक्टन्स न पण काढू शकता के टाइम सेल्फ इंडक्टन्स. ओके असं लक्षात ठेवा हे सिम्पल आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळे केसेस आहेत. जर के हा जर ग्रेटर दॅन 0.5 आहे 0.5 ग्रेटर दॅन 0.5 म्हणजे काय तिथं जर सपोज 100 वेपर तयार होत असेल तर सेकंडरीची लिंक काय झाला 50% पेक्षा जास्त. ओके तर के जर ग्रेटर दॅन 5 असेल तर त्या दोन कॉइलना काय म्हणायचं टाईटली कपल म्हणजे चांगलं कपलिंग आहे त्याच्यात दे आर टाईटली कपल. ओके इफ के इज लेस दॅन 50% 0.5 पेक्षा कमी असेल ओके देन दोज कॉइल्स आर लूजली कपल म्हणजे त्यांच्यामध्ये चांगलं कपलिंग नाही आहे एवढे चांगलं कपलिंग नाही आहे. आणि हे दोन फॅक्टर आहेत लक्षात घ्या त्याच्यामध्ये आणि L1 L2 सेम असं का असं मी लिहिलेलं. सो दिस इज अबाउट कोएफिशियंट ऑफ कपलिंग म्युच्युअल इंडक्शनशी रिलेटेड आहे लक्षात ठेवा. ओके सो दॅट इज अबाउट दिस. त्याच्यानंतर एनर्जी डेन्सिटी नाही आहे काय एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड आणि इंडक्टन्स सेरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन. ओके हे जे इंडक्टर आहे म्हणजे जी कॉइल आहे ज्याचा सेल्फ इंडक्टन्स सपोज L इतका आहे एक कॉइल आहे सपोज दुसरी एक कॉइल आहे सपोज त्याचा सेल्फ इंडक्टन्स सपोज L2 इतका आहे तिसरी कॉइल आहे सपोज तिचा सेल्फ इंडक्टन्स मानून त्याला L3 इतका आहे. इफ दे आर कनेक्टेड इन सेरीज हे जर कसे आहेत सेरीज मध्ये कनेक्टेड असतील सेरीज मध्ये जर कनेक्टेड असतील तर त्यांचा जो सेरीजचा इफेक्टिव्ह इंडक्टन्स असतो तो ऍक्च्युली इथं लक्षात ठेवा डायरेक्टली वी कॅन फाइंड बाय ऍडिंग देम ऑल वी कॅन फाइंड देम ऍडिंग बाय ऑल जसं रेझिस्टन्स असते तसंच. इफ कॉइल्स ऑफ इंडक्टन्स L1 L2 L3 आर कनेक्टेड इन सेरीज याचा अर्थ त्यांच्यातून जाणारा करंट सेम परंतु त्याच्या अक्रॉसचं EMF व्होल्टेज काय असणार आहे
वेगळे वेगळे असताना लक्षात घ्या, करंट सेम बट व्होल्टेज डिफरंट. सो त्याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केला तर तुमचा इफेक्टिव्ह इंडक्टन्स हा काय असतो, या तिन्ही इंडक्टन्सच्या बेरजी इतका असतो. हे सोडून द्यायची काही गरज नाही आहे, करंट जाणारा या तिन्हीतून सेम आहे. ओके, करंट दॅट इज फ्लोईंग पर युनिट टाइम इज सेम आहे. इंडक्टन्स म्हणजे आपण बघितलं ई अपॉन काय असतंय, डीआय बाय डीटी असतंय. याच्या अक्रॉसचा प्रत्येकाच्या अक्रॉसचा ईएमएफ मात्र वेगळा वेगळा असू शकतो इंडक्टन्स वर बेस. म्हणजे इंडक्टन्स इज ईएमएफ इज इक्वल टू काय, एल डीआय बाय डीटी आहे. इंडक्टन्स हे ईएमएफ काय आहे तुमचं, एल डीआय बाय डीटी आहे. सो टोटल ईएमएफ ई म्हणजे काय असते, टोटल ईएमएफ ई म्हणजे ई वन प्लस ई टू प्लस ई थ्री. बरोबर आहे, टोटल ईएमएफ म्हणजे ई वन प्लस ई टू प्लस ई थ्री. पण टोटल ईएमएफ साठी मी काय लिहू शकतो, टोटल ईएमएफ साठी टोटल त्या तिघांचा मिळून जो सेल्फ इंडक्टन्स आहे त्याला इंटू मी काय करणार, डीआय बाय डीटी करणार. तिथे ई वन साठी काय लिहू शकतो, एल वन डीआय बाय डीटी. ई टू साठी काय लिहू शकतो, एल टू. आणि मग या सगळ्यातून डीआय 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 कट झालं. म्हणजेच काय येते, अशा प्रकारे तुम्ही जसं रेझिस्टन्स काढता ना इक्वल आहे तसंच आहे टोटल. ओके, इंडक्टन्स वुड बी एल वन प्लस एल टू प्लस एल थ्री प्लस वन. आणि हे जर इंडक्टन्स जर पॅरलल मध्ये कनेक्ट असतील, इफ दे आर कनेक्टेड इन पॅरलल. पॅरलल मध्ये म्हणजे कसं, एकाच्या अक्रॉस दुसरा इंडक्टर एल वन. लेट सपोज दॅट दिस इज वी हॅव एल टू, लेट से दिस इज वी हॅव एल थ्री. इफ दे आर कनेक्टेड इन पॅरलल. ओके, तर इथं काय असतो, या प्रत्येकाच्या अक्रॉसचा ईएमएफ सेम असतो. पॅरलल मध्ये प्रत्येकाच्या अक्रॉसचं व्होल्टेज सेम असतं, परंतु जाणारा करंट मात्र काय होतो, बदलतो. लक्षात घ्या, आय वन आय टू आय थ्री, जाणारा करंट प्रत्येकातून काय असतो, वेगळा वेगळा असतो. राईट, मग हे जर इथं सोडवलं तर इफेक्टिव्ह इंडक्टन्स इन पॅरलल सर्किट, पॅरलल कॉम्बिनेशन इज इक्वल टू काय असतंय, वन बाय एल वन प्लस वन बाय एल टू प्लस सो ऑन. ओके, सो यू रिमेंबर पॅरलल मध्ये सेल्फ इंडक्टन्स इक्वल इंडक्टन्स किती असतो, सेरीज मध्ये किती असतो. हे झालं त्याच्या पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशनचा इक्वल इंडक्टन्स. आता आपण काय बघूया, हाऊ मच एनर्जी दॅट इज स्टोर्ड इन मॅग्नेटिक सर्किट ऑर इंडक्टर. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट पॉइंट. त्याच्यावर जे प्रॉब्लेम्स काही वेळा विचारतात लक्षात घ्या, त्यामुळे तो पॉइंट बघूया. एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड, एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड, एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. सो दिस पॉइंट नाउ वी विल डिस्कस, एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. आता आपल्याला बेसिक काही गोष्टी ऑलरेडी कॉइलशी निगडीत माहित आहे, की कॉइल मधून जाणारा करंट जर बदलत असेल तर त्याच्यामुळे व्हेरिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि ती चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झाली, ओके, की डेफिनेटली त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होतो. त्या कॉइल मध्ये काय होतो, ईएमएफ इंड्यूस होतो बाय फॅरडेज लॉ, दॅट वी नो. ओके, आता इथं जो इंड्यूस ईएमएफ तयार होतो, दॅट डज व्हॉट, दॅट अपोजेस द चेंज बाय विच इट इज फॉर्म. आपण बघितलं लेन्झेस लॉ नुसार काय बघितलं, तो ईएमएफ जो इंड्यूस होतो त्या कॉइल मध्ये, तो त्या चेंज इन फ्लक्सला काय करत असतो, मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करत असतो. ज्याच्यामुळे तो निर्माण होतो त्याला अपोज करतो. म्हणून तर आपण असं लिहितो ना, ई इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. निगेटिव्ह साईन का लिहितो, बिकॉज दिस अपोजेस दिस चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. त्या चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सला तो काय करत असतो, अपोज करत असतो. तरी देखील तो इंड्यूस होतो. इन हेन्स म्हणून काय म्हणू शकतो, एनर्जी हॅज टू स्पेंड टू ओव्हरकम टू बिल्ड द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ती मॅग्नेटिक फील्ड बिल्ड करत असताना, ओके, दॅट अप्लाय जो आपण त्याला अप्लाय केलेला आहे सोर्स, ती मॅग्नेटिक फील्ड बिल्डअप करत असताना त्या कॉइल मध्ये, इट हॅज टू डू द वर्क अगेन्स्ट दॅट अपोजिंग फोर्स, अपोजिंग ईएमएफ. बॅक ईएमएफ जो आहे ना, त्याच्या अगेन्स्ट ती मॅग्नेटिक फ्लक्स त्याच्यामध्ये इंड्यूस होत असेल, तर दॅट हॅज टू डू द वर्क इन दॅट पॉइंट. अँड दॅट वर्क, ओके, ते मॅग्नेटिक फील्ड स्टोअर करण्यासाठीचं वर्क आहे. आणि ते जी असते तीच त्याची काय असते, मॅग्नेटिक एनर्जी असते. लक्षात घ्या, एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड असते. सो दिस एनर्जी मे बी रिकवर्ड एज अ हीट इन रेझिस्टन्स ऑफ द सर्किट. ओके,
सो लॉजिकल कन्सेप्ट ऑफ एनर्जी बीइंग स्टोर्ड इन द मॅग्नेटिक फील्ड म्हणजे त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट आहे बेसिकली मॅग्नेटिक फील्ड मध्ये स्टोर करायचं याच्यासाठी. आता तुम्ही हे कुठं बघितलं इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये कॅपॅसिटर साठी बघितलं असेल. कॅपॅसिटर साठी थोडक्यात सांगतो तुम्हाला ओके. जे इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये कॅपॅसिटर साठी आपण बघतो सिमिलर टू दॅट वी हॅव इन केस ऑफ दिस इंडक्टर. इंडक्टर मध्ये अगदी तशाच प्रकारचा आहे परंतु हे मॅग्नेटिक फील्डशी निगडीत आहे. दिस इज रिलेटेड विथ मॅग्नेटिक फील्ड अँड दिस इज रिलेटेड विथ इलेक्ट्रिक फील्ड वी हॅव. एवढा फक्त चेंज आहे. सो कॅपॅसिटर मध्ये तुम्हाला आठवत असेल तर बघा इथं जर तुम्ही चार्ज स्टोअर करत गेला एकानंतर एक चार्ज स्टोरिंग डिव्हाइस आहे ना कॅपॅसिटर. चार्ज स्टोर करत जातो आपण याच्यावर. एक चार्ज ठेवला तर याचं इथे पॉझिटिव्ह पोटेन्शियल तयार होतं ओके. दुसरा चार्ज इथं ठेवायला जाता त्यावेळी हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल याला डेफिनेटली अपोज करणार ना. तरी पण हे तिथं आपण ठेवतो म्हणजे अगेन्स्ट दॅट इलेक्ट्रिक फील्ड वी हॅव टू डू द वर्क. आणि ते वर्क डन तुम्ही कसं करता इथलं पोटेन्शियल इन टू तो चार्ज. इथलं जे काय पोटेन्शियल असतं इन टू चार्ज असं करून काढता स्मॉल वर्क डन. आणि त्याला पुढे इंटिग्रेट करत गेला की इथं जी टोटल एनर्जी येते ती हाफ सीव्ही स्क्वेअर येते असं तुम्ही डिराईव्ह केलं असेल. हाफ सीव्ही स्क्वेअर इतकी एनर्जी असते. इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड मध्ये एनर्जी जी स्टोअर राहते कॅपॅसिटर मध्ये तिथे एनर्जी किती असते टोटल एनर्जी टोटल चार्ज स्टोअर करताना इतकी असते हाफ सीव्ही स्क्वेअर. वेअर सी म्हणजे याचा कॅपॅसिटन्स असतो. सी म्हणजे याचा काय असतो कॅपॅसिटन्स. आणि व्ही म्हणजे द टोटल पोटेन्शियल. टोटल चार्ज आल्यानंतरच टोटल पोटेन्शियल. हे जसं इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड कॅपॅसिटरशी निगडीत आहे तसंच इथं ज्यावेळी याच्यातून करंट जाणारा बदलत असतो हळूहळू ही मॅग्नेटिक फ्लक्स जरा 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 अशी काय होत असते बिल्डअप होत असते. आणि त्या व्हेरी मॅग्नेटिक फील्ड मुळे इथं ईएमएफ जो तयार होतो तो याला काय करत असतो येऊ नको. जसं इथं व्होल्टेज पोटेन्शियल तयार होतंय ते चार्जला येण्यासाठी नकारत असते तसं इथं बिल्डअप झालेलं ईएमएफ इंड्यूस ईएमएफ त्या मॅग्नेटिक फ्लक्सला वाढण्यासाठी अपोज करत असते तरी देखील ते वाढतंय. याच्यातून जाणारा करंट गेल्यामुळे तो वाढतो म्हणजे इट हॅज टू डू द वर्क. दिस मॅग्नेटिक फ्लक्स हॅज टू डू द वर्क टू बिल्डअप इटसेल्फ इन दॅट कॉइल. आणि मग त्या ठिकाणी जे काही इथं वर्क डन होत आहे ते वर्क डन एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होत आहे आणि ते मॅग्नेटिक फील्ड मध्ये स्टोअर होत आहे म्हणून त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक फील्ड मधली एनर्जी त्या इंडक्टर मध्ये ओके. सो इथं ईएमएफ जो बॅक ईएमएफ इथं इंड्यूस होतो तो किती असतो मायनस ओके एन डी फाय बाय डीटी किंवा आपण एल च्या टर्म मध्ये काय लिहितो मग अशी ई इंड्यूस इन दिस इंडक्टर. इंडक्टर मध्ये इंड्यूस होणारा ईएमएफ काय असतो मायनस एल डी आय बाय डीटी इतका असतो. बरोबर आहे मायनस एल डी आय बाय डीटी इतका इतका असतो. सो वर्क डन इन मुव्हिंग अ चार्ज डी क्यू अगेन्स्ट दिस ईएमएफ. आपण जनरली वर्क डन कसं करतो वर्क डन ओके जो व्होल्टेज असते त्याला काय करतो मल्टीप्लाय बाय चार्ज करतो. सो स्मॉल वर्क डन टू इंड्यूस दिस चार्ज टू फ्लो द चार्ज डी क्यू थ्रू दॅट. सो हे वर्क डन किती असतं ई एल डी क्यू. मग हे इथं पुट केलं तर काय येतं बघा ई एल ची व्हॅल्यू एल डी आय बाय डी टी इथं जर पुट केलं तर काय होतं एल डी आय बाय डी टी इंटू डी क्यू. एल डी आय बाय डी टी इंटू डी क्यू बरोबर आहे. ई एल ची व्हॅल्यू आपण वरची जी आहे हे बाय डेफिनेशन आहे. बाय डेफिनेशन हा फॉर्म्युला आहे. लक्ष दे रे इकडे कुठे आहे तुझं लक्ष खाली मोबाईल फोन आला केव्हापासून आलाय फोन घेऊन तर बाहेर जाऊन हा लक्ष तुझं नाही आहे. एल इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी आहे ओके. हे आपण बाय फॉर्म्युला मगाशी बघितलेलं एल च ई बाय डी आय बाय डी टी असं घेतलेलं ओके. सो इथं वर्क डन जनरली कसं करतो आपण लिहिलं मी पोटेन्शियल इन टू चार्ज. सो इथं स्मॉल वर्क डन टू डिस्प्लेस डी क्यू चार्ज ई एल इन टू डी क्यू लिहिणार. ईएल ची ही व्हॅल्यू इथं पुट केला तर डी क्यू बाय डी टी म्हणजे काय असते आय. डी क्यू बाय डी टी म्हणजे काय असते आय म्हणजेच हे स्मॉल वर्क डन जे आहे ते इक्वल काय ते बघा एल आय हे डी क्यू बाय डी टी म्हणजे आय एल आय डी आय काय ना एल आय डी आय असेल. मग तुम्हाला टोटल वर्क डन काढायचं असेल तर तुम्ही याला काय करणार इंटिग्रेट करणार. टोटल वर्क डन काढायचं असेल तर याला इंटिग्रेट करणार बरोबर आहे. सो इंटिग्रेशन ऑफ दॅट स्मॉल वर्क डन डी डब्ल्यू घेणार. इंटिग्रेशन ऑफ स्मॉल वर्क डन डी डब्ल्यू. आता स्मॉल वर्क डन डी डब्ल्यू चं इंटिग्रेशन जर तुम्ही केला तर ते काय येणार तुम्हाला बघा आय एल तर कॉन्स्टंट आहे आय डी आय चं इंटिग्रेशन काय येणार
आय स्क्वेअर बाय म्हणजेच हे काय लिहू शकतो मी हाफ एल आय स्क्वेअर अँड दिस वर्क डन इज स्टोर्ड इन फॉर्म ऑफ दिस मॅग्नेटिक एनर्जी. मॅग्नेटिक फील्ड मध्ये एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोर्ड असते. म्हणजेच मी इथे किती लिहू शकतो हे हाफ एल आय स्क्वेअर. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन. याच्यासारखंच आहे लक्षात घ्या, याला अनालॉगस आहे. ओके, इट इज अनालॉगस टू दिस. सी कॅपॅसिटन्स जसा असतो त्याच्याऐवजी इंडक्टन्स येतो. तिथं व्होल्टेज येते, तिथे करंट येते. लक्षात घ्या, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये व्होल्टेज येते, मॅग्नेटिक फील्ड मध्ये करंट येते. हाफ एल आय स्क्वेअर लक्षात ठेवायचं. तिथं हाफ सी व्ही स्क्वेअर, इथं हाफ एल आय स्क्वेअर. असं लक्षात ठेवलं तरी म्हणजे काय याचं लक्षात राहील. ओके, दॅट यू कॅन नॉट फॉरगेट, म्हणजे तुम्ही ते विसरणार नाही. ओके, त्यानंतर सोलोनाईट ची एनर्जी डेन्सिटी कट केलेला तुम्हाला सिलेबस मधून. सो दॅट इज नॉट देअर. डेफिनेशन आपण एलच्या वगैरे बघितल्या. हा, इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर मला वाटतं हा एकच पॉइंट असा राहिला. आणि केडी करेक्ट. ओके, बॅक एमएफ सांगितलं तुम्हाला. जनरेटर आहे का? जनरेटर पण नाही आहे ना? हा नाही आहे. येस, ठीक आहे. मग आपण इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर हा पॉइंट बघूया. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा टॉपिक आपला संपेल इथं. राईट, हे कळालं तुम्हाला हाऊ वी डिराइव्ह दिस कन्सेप्ट? कळाला? सो इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर, सो हाऊ वी कॅन डील विथ दॅट? लेट सी. इंडक्शन आणि एनर्जी ट्रान्सफर, व्हॉट वी मीन बाय दिस, दॅट वी विल सी. सो इंडक्टर मध्ये एनर्जी किती असते? मॅग्नेटिक स्टोर फॉर्म मध्ये एनर्जी हाफ एल आय स्क्वेअर. ओके, आता इंडक्शन आणि एनर्जी ट्रान्सफर हे काय दिलं ते समजावून घ्या. इंडक्शन, इंडक्शन तर घेतलं आपण, एनर्जी ट्रान्सफर फक्त म्हणूया. लेट अस कॉल इट एज ओनली एनर्जी ट्रान्सफर. एनर्जी ट्रान्सफर कसं होत आहे याच्याविषयी थोडक्यात आपण बोलणार आहोत. हाऊ एनर्जी ट्रान्सफर. सो यासाठी कन्सिडर केलेला आहे ए बी सी डी लूप मूव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी व्ही. ओके, थ्रू अ मॅग्नेटिक फील्ड बी. सो इथे मी मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर करतो परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ दिस बोर्ड. परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ दिस बोर्ड म्हणून एक क्रॉस दाखवलेला आहे आपण. दिस इज वी आर शोन बाय दिस क्रॉस साईन. ओके, आणि या मॅग्नेटिक फील्ड मध्ये युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी आहे. याच्यामध्ये एक अशी रेक्टॅंग्युलर कॉइल आहे, सपोज ए बी सी डी. याच्यामध्ये एक कॉइल आहे ए बी सी डी. एबीसीडी अशी आपण काय घेतली, रेक्टॅंग्युलर कॉइल घेतली आहे. कशामध्ये? या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ती ठेवलेली आहे. सपोज इट इज ऍट सुरुवातीला रेस्ट आहे, बट नाव व्हॉट आय एम डुईंग, आय एम गोईंग टू मूव्ह इट विथ वेलॉसिटी व्ही. मी याला ओढणार आहे एका बाजूला, व्ही इतक्या वेलॉसिटीने त्या कॉइलला ओढणार आहे. म्हणून काय होईल? आता तुम्हीच विचार करा, म्हणून काय होईल? या कॉइलला जर मी ओढलो, सपोज ही कॉइल नुसताच ठेवली असेल मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तर त्या मॅग्नेटिक फील्ड मुळे या कॉइलच्या शी निगडीत काहीतरी फ्लक्स असणार. तो फ्लक्स किती असणार आहे? सुरुवातीला यु नो दॅट फ्लक्स वी फाइंड बाय बी इंटू ए. बी इंटू ए या फॉर्म्युलाने फ्लक्स काढतो. आता बी युनिफॉर्म आहे आणि हा पूर्णच्या पूर्ण एरिया त्याच्यामध्ये आहे, तर फ्लक्स जो लिंकअप आहे याच्याशी तो सुरुवातीला इनिशियली इतका असणार. पाया सुरुवातीला इतका फ्लक्स असणार, बरोबर आहे. आता मग हा जर कॉइल ही हलवलीच नाही, ओके, वेन कॉइल इज नॉट मूव, वेन वेलॉसिटी इज झिरो त्या कॉइलची, तर हा फ्लक्स लिंकअप विथ दॅट कॉइल विल बी कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट असणार, बरोबर आहे. तो त्याच्याशी लिंकअप असणारा फ्लक्स कॉन्स्टंट असणार. कॉइलच हलली नाही, हलवली नाही. ओके, तर त्याच्याशी लिंकअप असणारा फ्लक्स कॉन्स्टंट असणार. सो फ्लक्स कॉन्स्टंट असेल तर त्याच्यात ईएमएफ इंड्यूस होणारा पण काय असणार? झिरो असणार. कारण ईएमएफ इंड्यूस कधी होतो? ज्यावेळी त्याच्याशी लिंक असणारा फ्लक्स चेंज झाला तर. अदरवाइज ईएमएफ इंड्यूस होत नाही. ईएमएफ इंड्यूस होण्यासाठी कंडिशन आहे याच्याशी लिंक असणारा फ्लक्स बदलला पाहिजे. आता तो बदलण्यासाठी मी काय करतो? आय विल मूव्ह इट नाउ. ओके, मूव्ह दॅट कॉइल विथ वेलॉसिटी व्ही. विथ वेलॉसिटी व्ही त्याला जर मी मूव्ह केलं, आता काय होणार? फ्लक्स जो आहे तो त्याच्याशी लिंक असणारा तो काय होणार? चेंज होणार. फ्लक्स लिंक विथ कॉइल डेफिनेटली विल चेंज. आणि फ्लक्स चेंज झाला तर ईएमएफ काय होणार? आता इंड्यूस होणार. ईएमएफ विल बी इंड्यूस इन दॅट कॉइल, बरोबर आहे. आता या कॉइल मध्ये जो ईएमएफ इंड्यूस होणार त्याच्यानुसार या कॉइल मधून आता करंट जायला पाहिजे.
ओके याचा जो ईएमएफ इंड्यूस होईल अकॉर्डिंग टू परत इतर जो ईएमएफ इंड्यूस होईल त्याच्या डायरेक्शन एका ठराविक विशिष्ट प्रकारे या कॉइल मधून काय जाणार करंट जाणार बरोबर आहे ना करंट विल फ्लो थ्रू दिस कॉइल बिकॉज ईएमएफ इज इंड्यूस नाउ इन दॅट बरोबर आहे मग आता करंट जर ह्या लक्षात घ्या कॉइल मधून जात असेल तर आता विचार करायचा तुम्ही करंट जर जात असेल या ही काय तुमची कंडक्टिंग वायरच आहे बरोबर आहे हा करंट तुमचा असं जर जात असेल तर या बाजूवर किंवा या बाजूवर किंवा या बाजूवर फोर्स ऍक्ट होणार लक्षात याच्यावर काय ऍक्ट होणार फोर्स ऍक्ट होणार दिस वी नो ऑलरेडी दिस वी लर्न इन मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आठवत असेल तर बघा जर एखादी करंट कॅरिंग वायर आपण नॉर्मल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं असेल तर त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतो बरोबर आहे किती फोर्स ऍक्ट होतो लक्षात आहे तुम्हाला आपण लर्न केलेलं हाऊ मच फोर्स दॅट ऍक्ट ऑन इट मॅग्नेट्यूड लक्षात आहे लक्षात आहे ऑलरेडी लर्न केलेली आपण कसं लक्षात ठेवायचं सांगितलेलं बिल फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग वायर दॅट इज बिल बीआयएल इतका फोर्स ऍक्ट होतो ओके आणि त्याची डायरेक्शन कशी असते या फोर्सची दिस बी गेट बाय फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल नुसार म्हणजे मॅग्नेटिक फील्ड सपोज तुमची आता या बी आय लक्षात ठेवायचं नाही या बी आय मॅग्नेटिक फील्ड अशी आहे ओके मॅग्नेटिक फील्ड सपोज आता मी असं लागतो इन द प्लेन ऑफ अशी आहे मॅग्नेटिक फील्ड करंट असं चाललाय तर याच्यावर फोर्स वरच्या बाजूला ऍक्ट होणार हेच जर मी इथं वापरलं परत मॅग्नेटिक फील्ड अशी आहे परंतु करंट कसा चाललाय असा चाललाय तर या बाजूवर फोर्स खालच्या बाजूला ऍक्ट होणार इथं कसं करंट वर चाललाय मॅग्नेटिक फील्ड परत तुमची अशी आहे परंतु करंट असं चाललाय तर फोर्स इकडे ऍक्ट होणार बरोबर आहे आता इथं लक्षात घ्या ह्याला मी हलवल्यानंतर ओके हा एवढा पार्ट म्हणजे एवढा पार्ट जो आहे तो मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आला सपोज मॅग्नेटिक फील्ड इथंपर्यंत म्हणून त्याला बाहेर ओढल्यानंतर हा पार्ट बाहेर आला आता या बाजूवर फोर्स ऍक्ट होईल या बाजूवर फोर्स ऍक्ट होईल या बाजूवर फोर्स ऍक्ट होईल परंतु ही बाजू जी मॅग्नेटिक फील्डच्या काय आलेली आहे बाहेर आलेली आहे म्हणजे आता ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये नाही आहे करंट याच्यातून चालत पण मॅग्नेटिक फील्ड मध्ये नाही आहे तर लक्षात घ्या याच्यावर फोर्स ऍक्ट होणार का ऍक्ट होणार नाही कारण इथं मॅग्नेटिक फील्ड सध्या आहे का नाही देर इज नो मॅग्नेटिक फील्ड ओके ओव्हर हियर म्हणजे फोर्स कुठे ऍक्ट झाले या तीन बाजूवर ऍक्ट झाले ओके यापैकी हाफ फोर्स आणि हाफ फोर्स इक्वल आणि अपोजिट आहे म्हणजे या दोघांच्या म्हणून रिझल्टंट फोर्स काय होणार झिरो होणार म्हणजे या दोघांचा तसा इफेक्ट फोर्स ऍक्ट होणार परंतु ते इक्वल आणि अपोजिट असल्यामुळे या दोघांचा विचार करायची गरज इथं आपल्याला नाही म्हणजे जर टोटल फोर्स या कॉइलवर ऍक्ट होणारा जर काढला ह्या फोर्सला ह्या फोर्सने कॅन्सल केलं फक्त हा फोर्स राहिला कोणत्या बाजूला हा फोर्स आतल्या बाजूला कॉइलला इकडे वळवला तो फोर्स बरोबर आहे म्हणजे कॉइलला इकडच्या बाजूला फोर्स आहे ऍक्ट होतोय आणि मला कॉइल तर मी इकडे वळवलं म्हणजे आय हॅव टू डू द वर्क बरोबर आहे ना कॉइलवर फोर्स कोणत्या बाजूला ऍक्ट झालाय या बाजूला ऍक्ट झालाय किती फोर्स ऍक्ट झालाय तो आता आपण लिहिलं किती फोर्स ऍक्ट झालाय बीआयएल इतका फोर्स ऍक्ट झालाय बीआयएल इतका फोर्स त्याच्यावर ऍक्ट झालाय राईट पीएल इतकी लेंथ आहे सपोज याची पीएल इतकी लेंथ आहे कॉइलच्या असं जर मांडलं ओके यातून जाणारा करंट आय मांडला बी मॅग्नेटिक फील्ड अगोदर कन्सिडर केले तर या बाजूवर किती फोर्स ऍक्ट झालाय आतल्या बाजूला बीआयएल इतका फोर्स ऍक्ट झालाय मग मला जर या कॉइलला बाहेर ओढायचं असेल तर मला तेवढाच फोर्स ऍक्ट केला पाहिजे ना त्याच्यावर एक्झर्ट केला पाहिजे त्याचं जेवढं वजन आहे या डस्टरचं तेवढं फोर्स अप्लाय केला तर उचलणार आहे त्याच्यापेक्षा कमी केलं तर उचलणार आहे का तो मग तसंच या कॉइलला बाहेर ओढायचं आहे तर याच्या इतका फोर्स मला इकडे ऍक्ट केला पाहिजे या बाजूला ओके मग याला मी डीएक्स इतक्या डिस्टन्सनं बाहेर ओढले या मॅग्नेटिक फील्डच्या तर त्यावेळी जे स्मॉल वर्क डन होईल ते स्मॉल वर्क डन तुम्ही काढू शकता दॅट स्मॉल वर्क डन यू कॅन फाइंड हियर सो हाऊ अँड हाऊ वी कॅन फाइंड दॅट स्मॉल वर्क डन किंवा इथं मग पॉवर किती लागेल त्याला बाहेर ओढायला या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहे सो कन्सेप्ट पहिला लक्षात आला तुम्हाला मला काय म्हणायचं आहे व्हॉट इज दिस ओके व्हॉट इज दिस अबाउट येस सो नाऊ आता बघा याच्या पुढे आपल्याला याचं डेरिव्हेशन किंवा याची व्हॅल्यू इक्विवेलन्स यांच्यामध्ये कसं दाखवायचं ते बघूया सो पहिला ही डायग्राम लक्षात घेणं गरजेचं आहे फर्स्ट ऑफ ऑल यू मस्ट नो हाऊ टू ड्रॉ दॅट डायग्राम अँड दिस डायग्राम इज इक्विवेलंट दाखवलेलं आहे दिस इज इक्विवेलंट टू द सिम्पल इलेक्ट्रिक सर्किट हे इक्विवेलंट दाखवलेलं आहे एक सिम्पल इलेक्ट्रिक सर्किटशी कसं दाखवलेलं बघा इथं ईएमएफ इंड्यूस झाला त्या ईएमएफ इंड्यूस मुळे करंट चाललाय हा ओके
त्या ईएमएफ इंड्यूसमुळे याच्यातून करंट चाललाय. आणि इथं लक्षात घ्या, इथं ईएमएफ इंड्यूस झालेला नाही आहे. सो या करंटला या कॉइल थ्रू जायचं असेल तर वर्क करावं लागतं, म्हणजे इथं हे रेझिस्टन्स गत काम करावं, ही बाजू कशाबद्दल काम करायला रेझिस्टन्स गत, याच्यातून झालेला करंट काय हा इतका आहे. सो सिम्पल अशा प्रकारचं इलेक्ट्रिक सर्किट हे काय करतं, रिप्रेझेंट करते असं आपण म्हणू शकतो. ओके, आता आपल्याला माहित आहे रेट ऑफ डुईंग द वर्क म्हणजे काय असते, पॉवर. पॉवर म्हणजे काय असते, रेट ऑफ डुईंग द वर्क म्हणजेच ऍक्च्युली काय, रेट ऑफ डुईंग द वर्क म्हणजे काय असतं, वर्क डन पर युनिट टाइम. पॉवर म्हणजे जनरली काय असतं, वर्क डन पर युनिट टाइम. हेच तुम्ही कसं लिहू शकता, वर्क म्हणजे काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं पर युनिट. हा जो टाइम डीटे जर तुम्ही घेतला सपोज, ओके, स्मॉल वर्क डन जर लिहिलं असं लिहू शकतो, हे डीएक्स बाय डीटी म्हणजे काय असतं, व्ही असतं. सो वर्क डन म्हणजे तुम्ही, ओके, सो पॉवर म्हणजे तुम्ही काय लिहू शकता, फोर्स इंटू वेलॉसिटी असं पण लिहू शकतो आपण. पॉवर इज इक्वल टू मेकॅनिकल, जर म्हटलं मेकॅनिकल पॉवर कसे करतात, इट इज फोर्स इंटू वेलॉसिटी. ओके, आता इथं थोडंफार इलेक्ट्रिकल टर्मच्या बाबतीत बघूया की सुरुवातीला द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स विच इज लिंक विथ द लूप, मी लिहिलेलं होतं मगाशी, फ्लक्स दॅट इज लिंक विथ दॅट लूप, मॅग्नेटिक फ्लक्स. हा कसला फ्लक्स आहे, मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ दॅट कॉइल ऑफ एरिया ए. सुरुवातीचा त्याचा जो एरिया हा घेतलाय एक्स इतके ए सपोज, त्याचं काय घेतलं मी, विड्थ एल इतके, त्याचं काय घेतलेलं आहे, लेंथ अशी उभी लेंथ. ओके, सो फ्लक्स इज इक्वल टू काय असतो, फ्लक्स लिंक विथ द कॉइल इज बी इंटू ए इतका असते. ओके, मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. सो हे बी इंटू आपण इथे काय लिहिलं, एल आणि एक्स, एरिया म्हणजे काय तुमचा, एल इंटू एक्स आहे, बरोबर आहे, बी एल एक्स, मॅग्नेटिक फील्ड इंटू एल एक्स, एवढं तुमचं काय आहे, फ्लक्स लिंक विथ द कॉइल आहे, दिस इज द फ्लक्स लिंक विथ द कॉइल. सो आता तुमचं एक्स काय झालं, एक्स सपोज डिक्रीजेस तर फ्लक्स डिक्रीजेस. ओके, म्हणजे जर तुम्ही आता काय केला, त्याला जर मूव केला, हे एक्स जे आहे याला बाहेर ओढलं तर एक्स कमी होणार ना, एल आहे तितकंच राहणार, लक्षात घ्या हे एक्स एवढा आहे, सुरुवातीला एवढं होतं, बाहेर ओढल्यावर एवढं राहिलं, परत बाहेर ओढलं एवढं राहिलं, एवढं राहिलं. सो एक्स काय होणार आहे, बाहेर ओढेल तसं, ऍज वी पुल इट डाऊन एक्स डिक्रीजेस. ओके, ऍज एक्स डिक्रीजेस, एक्स डिक्रीज होणार वेन वी पुल इट डाऊन, ऍज एक्स डिक्रीजेस फ्लक्स लिंक विथ कॉइल चेंज. तर त्या कॉइलशी निगडीत असणारा एक्स बदलला तर डेफिनेटली फ्लक्स बदलणार, बरोबर आहे, एक्स बदलला, एल तर सेम आहे, बी पण सेम आहे, एक्स बदललं तर काय बदलणार आहे, तुमचं फ्लक्स लिंक विथ द कॉइल बदलणार. मग ते बदललं तर ईएमएफ इंड्यूस होणार ना बाय फॅरेडेज लॉ, तो बदलला फ्लक्स तर ईएमएफ इंड्यूस होणार, किती इंड्यूस होणार ईएमएफ, ईएमएफ इंड्यूस होणार आहे कसं लिहितो आपण, डी फाय बाय डी टी. आता फक्त मॅग्नेट्यूडचा विचार करूया, डायरेक्शनचा नाही. ओके, सो इट इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ फ्लक्स लिंक अप विथ दॅट कॉइल, किती आहे, बी एल एक्स. याच्यात बी एल एल सेम आहे, एक्स बदलणारी क्वांटिटी कोणती आहे, एक्स, म्हणजेच काय येते, हे बी एल जर बाहेर काढलं तर डीएक्स बाय काय राहते, डी टी, आणि डीएक्स बाय डी टी म्हणजे काय, वेलॉसिटी. डीएक्स बाय डी टी म्हणजे काय, वेलॉसिटी. हे ऑलरेडी आपण अगोदर पण डायनामिकली इंड्यूस ईएमएफ मध्ये काढले बघा, ई ची व्हॅल्यू बी एल व्ही, दॅट इज डायनामिकली इंड्यूस ईएमएफ. कोणती एखादी गोष्ट हलत असेल बी इतक्या वेगाने तर त्याच्यात इंड्यूस होणारा ईएमएफ बी एल व्ही असतो. ओके, तेच इथं परत पुन्हा एकदा लिहिलेलं आहे. बरोबर आहे, लक्षात आलं तुम्हाला. सो हा इंड्यूस ईएमएफ किती आहे, ओके, त्याची मॅग्निट्यूड किती आहे, किंवा त्याच्यामुळं आता या सर्किट मधून याला आपण इक्विव्हॅलेंट दाखवतोय, बरोबर आहे. सो याच्यात इंड्यूस होणारा याच्यात जो ईएमएफ आहे तोच याच्यात आहे, लक्षात, याच्यात इंड्यूस होणारा ईएमएफ आहे त्याला इक्विव्हॅलेंट हे सर्किट दाखवलंय. मग ओम लॉ नुसार आपण ई इज इक्वल टू जनरली काय लिहितो, आय इंटू आर, व्होल्टेज म्हणजे करंट इंटू रेझिस्टन्स, बरोबर, म्हणजे करंट इज इक्वल टू काय येते, हे ईएमएफ इंड्यूस डिवायडेड बाय आर. ईएमएफ ईएमएफ इंड्यूस किती आहे आपला, बी एल बी आहे, डिवायडेड बाय काय लिहिलं आपण, ईएमएफ
इंड्यूस आपण बीएलबी काढलाय डिवाइडेड बाय त्याला काय लिहिलं आर. त्या सर्किटचा म्हणजे ऍक्च्युअली रेझिस्टन्स ऑफ द पाथ, ह्या टोटल पाथचा रेझिस्टन्स जो असेल तो. सो बीएलबी अपॉन आर. यस. आता इथं लक्षात घ्या, ही व्हॅल्यू तुमची कोणाची आली, करंटची आली. दिस इज द व्हॅल्यू ऑफ करंट दॅट वी गेट अँड ऑलरेडी आय एक्सप्लेन यू दॅट. या बाजूवर फोर्स किती ऍक्ट होतो, या बाजूवर किती होतो, या बाजूवर टोटल फोर्स काढला तर इथं फोर्स ऍक्टिंग ऑन दिस करंट कॅरी कॉल काय, टोटल फ्लक्स फोर्स काढला तर टोटल फोर्स ऑन कॉइल जर काढला तर तो फोर्स कुठला आहे, फक्त फोर्स ऍक्ट ओनली ऑन दिस लेफ्ट साईड. या एबी एडी बाजूवर ऍक्ट होणारा फोर्स इक्वलेंट होतो, बरोबर आहे. आणि तो फोर्स किती आहे ते लिहिलं आपण, ते किती असते बी आय एल. तो फोर्स त्याच्यावर ऍक्ट होणारा किती असतो, बी आय एल इतका असतो. दिस वी नो, दिस ऑलरेडी वी नो, बरोबर आहे ना. ओके, मग आता या फोर्सच्या टर्म मध्ये ही आय ची व्हॅल्यू जर मी तो पुट केली, ओके, आय ची ही जी व्हॅल्यू आहे ती मी त्या फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केली तर फोर्स इज इक्वल काय येणार बघा, इथे लिहितो. सो देअर फोर फोर्स इज इक्वल टू हे बीएल पहिला आय तसं लिहितो, बीएल जे आहे ते आय तसं लिहितो, बीएल इंटू आय ची व्हॅल्यू काय बघा, बीएल बी अपॉन आय ची व्हॅल्यू काय बघा, बीएल बी अपॉन काल आय ची व्हॅल्यू बीएल बी वाय आर कशी पुट केली, मग गुणाकार केला तर फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट विल बी गेट ते बघा बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही अपॉन आर, बरोबर आहे. फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट कॉइल ऑन द लेफ्ट साइड इट विल बी बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही बाय आर. ओके, ही व्हॅल्यू तुमची काय आली, फोर्सची आली. ओके, म्हणजे याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स आला इन टर्म्स ऑफ व्हॉट, मॅग्नेटिक फील्ड, याची लेंथ किती, व्हेलॉसिटीने त्याला आपण पुल करावले ते. आता मग पॉवर सुरुवातीला आपण लिहिले, पॉवर म्हणजे काय असते, फोर्स इंटू व्हेलॉसिटी. पॉवर म्हणजे काय असते, फोर्स इंटू वेलॉसिटी. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही ही फोर्सची व्हॅल्यू इथं पुट केला तर इथंच देतो बघा काय येणार, हे बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही एफ ची व्हॅल्यू डिवाइडेड बाय आर इंटू परत हे व्ही आहे, म्हणजे काय होणार, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय आर. काय देते, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय आर. बरोबर आहे काल. आता इथं पुन्हा लक्षात घ्या, इतकी पॉवर तुम्हाला याला बाहेर पूल करण्यासाठी लागते, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय आर. आणि याच्यामध्ये ह्या सर्किटमध्ये जी पॉवर लॉस इन पॉवर असतो बाय जूल हिटिंग इफेक्ट तो काय असतो, आय स्क्वेअर आर. हे तुम्हाला एलेवन मध्ये वगैरे झालं असेल, पी इज इक्वल टू काय असतंय, आय स्क्वेअर आर. पण त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, याला इक्वलेंट लिहू शकता. यू कॅन राईट दिस, हाउ वी कॅन राईट दिस, तर ही पॉवर जी आहे याला सपोज मी आर न मल्टिप्लाय आणि आर न डिवाइड केलं तर असं लिहू शकतो. मी याच फॉर्म्युला मागायच्या असा जो फॉर्म्युला होता याला मी काय केलं, असा जो होता त्याला आर न मल्टिप्लाय केलं, आर न डिवाइड केलं तर हे आर स्क्वेअर होणार. आता या सगळ्याच्या साठी मी काय लिहितो, सगळे स्क्वेअर आहे तर होल स्क्वेअर लिहू शकतो असं, पी म्हणजे. ओके, म्हणजेच हे इक्वलेंट टू काय आलं बघा, आय स्क्वेअर आर सरकार BLB by R bracket square into R. So this is same as that of what we get, I square R. म्हणजे हे जर कम्पेअर केलं इक्वेशन तर तुमच्या लक्षात येईल की रेट ऑफ डुईंग मेकॅनिकल वर्क इज एक्झॅक्टली सेम एज दॅट ऑफ रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ ओके एनर्जी इन दॅट सर्किट. रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ मेकॅनिक म्हणजे इथं तुमचा रेट ऑफ डुईंग द मेकॅनिकल वर्क म्हणजेच पॉवर, लक्षात घ्या. रेट ऑफ डुईंग द वर्क म्हणजे काय, पॉवर, मेकॅनिकल पॉवर. याला जर मॅग्नेटिक फील्ड थ्रू एखाद्याला पुल करायचं असेल त्यावेळी तुम्ही जे वर्क करता दॅट इज कन्व्हर्टेड इन टू हीट एनर्जी, यू कॅन से दॅट इज कन्व्हर्टेड इन टू हीट एनर्जी. सो दॅट इज द ओनली थिंग दॅट इज एक्सप्लेन. ओके, सो एनर्जी ट्रान्सफर कसं झालं, एनर्जी ट्रान्सफर मेकॅनिकल वर्क केलं ते हीट एनर्जी मध्ये कन्व्हर्ट झालं. सो हाउ मच इज हीट एनर्जी प्रोड्यूस, बी एल बी बाय आर ब्रॅकेट स्क्वेअर इन टू आर. So that is the thing we have. This is the thing that you should remember. I point to mala laksha thevayacha ide.
काल तुम्हाला कसाला काय आलं. आणि एक लास्ट पॉइंट आता आहे तो म्हणजे एडी करंट. याच्याच मध्ये लास्ट जो पॉइंट आहे एडी करंट. सो दॅट वी विल सी आणि त्याचे ऍप्लिकेशन बघूया. एडी करंट अँड इट्स ऍप्लिकेशन. सो एडी या शब्दाचा अर्थ माहित आहे का तुम्हाला? तर तू माहित असेल तर ना इझिली तुम्हाला लक्षात येईल काय म्हणायचं आपल्याला. एडी या शब्दाचा अर्थ माहित पाहिजे. इंग्लिश मध्ये एडी म्हणजे काय? एडी करंट. सो एडी या शब्दाचा अर्थ काय लक्षात घ्या. एडी म्हणजे व्हर्लपूल. एडी म्हणजे ऍक्च्युली त्याला अनालॉगस टर्म काय व्हर्लपूल सिनोनिम. एडी म्हणजे व्हर्लपूल. व्हर्लपूल म्हणजे काय म्हणजे व्हर्लपूल रेफ्रिजरेटर त्यांना कसं दाखवतात. व्हर्लपूल काय असतं? व्हर्लपूल म्हणजे भोवळा. व्हर्लपूल म्हणजे पाण्यामध्ये वगैरे तयार होणारा असा जो भोवळा असतो याला म्हणतात व्हर्लपूल. असं असतं ना चित्र व्हर्लपूल. ओके. सो आता मग एडी करंट म्हणजे कसला करंट? अशा टाईपचा करंट व्हर्लपूल लाईक करंट. आता हे करंट निर्माण कसं होतं हे लक्षात घ्या. ओके. हाऊ इट इज प्रोड्यूस. एक सिंपल मी इथं डायग्राम काढून सांगतो लक्षात येते का बघा तुम्हाला. सो सपोज इथं काय नॉर्थ पोल साऊथ पोल आहे आणि हे तुमची काय युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. सपोज इथे काय तुमची युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे आणि माझ्याकडे एक कंडक्टर आहे जो मी इथं असं लटकवलाय सपोज. ओके. हा सपोज कंडक्टर जो आहे इतक्या म्हणलं आपण जो मी इथं असा लटकवला मॅग्नेटिक फील्ड मध्ये असतो. ओके. हा एक कंडक्टर आहे मेटल. मेटल मध्ये काय असतात? फ्री चार्ज कॅरियर असतात, फ्री इलेक्ट्रॉन असतात. यु नो दॅट इफ मेटल चांगला एक कंडक्टर घेतला त्यात असे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन असतात. बरोबर आहे. अँड हाऊ दे आर मुव्हिंग? दे आर मुव्हिंग इन रँडम डिरेक्शन. त्यांच्या डायरेक्शनला कुठलाही आता इथे काय नाही आहे असा बंधन नाही आहे. दे कॅन मूव्ह एनी वे एनी हाऊ इन एनी डायरेक्शन. बरोबर आहे. सो असा हा कंडक्टर शांत मेटल काय तो एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये रेस्ट ठेवलाय. त्याच्यात मधून कुठलाही करंट आता सध्या फ्लो होत नाही. त्याच्यात फ्री इलेक्ट्रॉन आहेत परंतु त्याच्या अक्रॉस कुठलाही सोर्स ऑफ ईएमएफ नाही आहे. त्यामुळे ते चार्जेस फ्लो होणार आहेत का? फ्लो होणार नाही आहे. बरोबर आहे. परंतु आता मी काय केलं? आता मी काय केलं? याला इकडे ओढलं. इफ आय पुल इट आउट हियर आणि इथून मी इथं पायवट केलेलं समजून याला इथून मी याला सोडलं. त्याला मी एका बाजूला ओढलं आणि सोडला. मग काय होणार बघा. ओके. इफ आय पुल इट आउट अँड जर रिलीज केलं त्याला तर तो असा हलणार. बरोबर आहे. इकडे तिकडे म्हणजे आता काय होणार? आता याच्याशी लिंक असणारा हा जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्या मेटालिक कंडक्टरशी तो चेंज होणार. बरोबर ना. तो मेटल आहे त्याच्यात फ्री इलेक्ट्रॉन आहे परंतु सध्या तो रेस्ट आहे. मॅग्नेटिक फील्ड त्याच्याशी लिंक आहे परंतु तो रेस्ट आहे. त्यामुळे याच्याशी लिंक असणारी मॅग्नेटिक फील्ड सध्या काय आहे? कॉन्स्टंट आहे. सो मॅग्नेटिक फ्लक्स कॉन्स्टंट आहे तर त्याच्यात ईएमएफ इंड्यूस होणार नाही. परंतु आता जर मी त्याला ओढलं आणि सोडलं तर तो हलणार आहे. मग तो हल्ला तर त्याच्याशी लिंक असणारा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार ना. ऑब्व्हियसली मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर काय होणार आहे? मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर काय होणार आहे? ईएमएफ इंड्यूस होणार. फॅरडेज लॉ विसरायच नाही. ईएमएफ इंड्यूस होणार. याच्या अक्रॉस या हल्ल्यानंतर इथं काय होणार? ईएमएफ इंड्यूस होणार. लक्षात घ्या याच्या अक्रॉस ईएमएफ इंड्यूस होणार. एका बाजूला जास्त पोटेन्शियल एका बाजूला कमी पोटेन्शियल होणार ना निर्माण. ओके. ईएमएफ इंड्यूस झाला मग ईएमएफ इंड्यूस झाला पोटेन्शियल डिफरन्स निर्माण झाला तर आता हे जे इलेक्ट्रॉन आहेत ओके ते काय होणार? ते जे इकडे तिकडे फिरत असतात ते आता पोटेन्शियल डिफरन्स नुसार फ्लो होणार ना. हाय टू लो पोटेन्शियल ते जाणार. ओके. आता हे इलेक्ट्रॉन जे फ्री होते जे इकडे तिकडे फिरत होते ते आता असं जाणार ना एका ठराविक डायरेक्शन मध्ये जाणार. परंतु ते डायरेक्शन मध्ये एका ठराविक जात असताना सरळ जाणार नाहीत. लक्षात घ्या का सरळ जाणार नाहीत? कारण इथं कुठली फील्ड आहे? मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके. चार्ज पार्टिकल जर अशा परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड मधून v इतक्या वेगानं जात असेल तर परत त्या चार्ज पार्टिकलवर काय ऍक्ट होत आहे? फोर्स ऍक्ट होतो. किती फोर्स ऍक्ट होतो? चार्ज क्यू v इतक्या वेगानं चाललाय v इतक्या मॅग्नेटिक फील्ड मधून तर फोर्स किती ऍक्ट होतो? q v क्रॉस b इतका फोर्स त्याच्यावर ऍक्ट होतो. लॉरेंट फोर्स माहिती आहे आपण लर्न केलं. मग हा चार्ज पार्टिकल असेल निगेटिव्ह चार्ज पार्टिकल हा चाललायच ना वीज के वेगाने ईएमएफ मुळे आणि हा कशात ठेवलेला होता? मॅग्नेटिक फील्ड मध्ये. म्हणजे त्याच्यावर फोर्स ऍक्ट होणार ना. ओके. आणि तो फोर्स जो ऍक्ट होतो त्याच्यावर तो जो मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होतो
या मैग्नेटिक फोर्स मुळे चार्ज चे लक्षात घ्या डायरेक्शन चेंज होते. सायक्लोट्रॉन मध्ये पण शिकलो आपण चार्ज पार्टिकल थ्रू मॅग्नेटिक फील्ड फ्लो होतं ना, मॅग्नेटिक फोर्स मुळे फक्त त्याचे काय होते डायरेक्शन चेंज होते. म्हणजे हा इलेक्ट्रॉन सरळ सरळ जाणार नाही लक्षात घ्या, तर त्या इलेक्ट्रॉन मुळे असाच चाललाय. पण त्या मॅग्नेटिक फील्ड मुळे याच्यावर जो फोर्स ऍक्ट होतो त्यामुळे जाताना त्याची अशी डायरेक्शन काय होते चेंज होते. आणि जसं डायरेक्शन चेंज होईल तसं त्याच्यावर तो फोर्स ऍक्ट होणार, त्याचे डायरेक्शन चेंज होते. म्हणजे तो खाली येताना येतो परंतु तो कसा येतो बघा, असा गोल 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 फिरत फिरत येतो. म्हणजे तो असा भावडा वर्लफुल लाईक, त्यालाच म्हणायचं एडी करंट. ओके, इट फॉर्म्स सच अ सर्क्युलेटिंग करंट. सर्क्युलेटिंग करंट म्हणजेच एडी करंट. थोडक्यात सर्क्युलेटिंग टाईप करंट, हेलिकल करंट विच वी गेट, दॅट इज एडी करंट. का कळलं तुम्हाला एडी करंटचा कन्सेप्ट? कळला का आणि कशामुळे होतंय? ओके, हे असं तयार होतंय, नेमकं तयार होते की नाही हे तुम्ही चेक पण करू शकता. म्हणजे हा एक्सपेरिमेंट तुम्ही देखील करू शकता. मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय ठेवायचा, असा एक कंडक्टर ठेवायचा आणि त्याला हलवायचं. हलवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो हलतो. परंतु आता नुसतंच एक साधं उदाहरण सांगतो, एक लटकवलेला कंडक्टर आहे, मॅग्नेटिक फील्ड ठेवायची नाही, मॅग्नेटिक फील्ड ठेवायची नाही आणि त्याला इकडे ओढायचं सोडायचं, हलत राहतो हळू हळू हळू, एअर फ्रिक्शन मध्ये कमी होईल, तवा होईल, शेवटी रेस्टला येतो. बरोबर आहे. आता त्याच मॅग्नेट त्याच ठिकाणी त्याच कंडक्टरला आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर हलवलं, सपोज इफ यू डिस्प्लेस इट इन मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेट ठेवल्याने त्याच्यामध्ये त्याला जर हलवला तर तुमच्या असं लक्षात येईल की तो लगेच थांबतो. लक्षात घ्या, तो हलत बसत नाही, लगेच थांबतो. का थांबतो? इंड्यूस होणारा ईएमएफ कसा इंड्यूस होतो? इट प्रोड्यूस इन दिस कॉइल इन सच अ मॅनर कंडक्टर विच अपोजेस द चेंज बाय विच इट इज फॉर्म. आता याच्यामध्ये चेंज कशामुळे झाला? फ्लक्स चेंज काय व्हायला? हल्ल्यामुळे ना. म्हणजे त्या हल्ल्याला कोण अपोज करते? ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जो तयार होतो तो काय करतो? त्या हल्ल्याला अपोज करतो. म्हणून ती जी तो जो कंडक्टर आहे मेटालिक कंडक्टर जो सांगितला तो इमिजिएटली थांबतो. लक्षात घ्या, त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो हलवला तर एक दोन फेरा करेल पण लगेच थांबेल. ते तुम्ही बघू शकता. जो अगोदर कसं थांबत नव्हता त्याला आता मॅग्नेटिक फील्ड आल्यावर थांब म्हणते की थांबतो, लगेच लगेच थांबतो. लक्षात घ्या, ऍक्च्युली का? सायंटिफिक कारण. ही जादू नाही, सायंटिफिक कारण. काल मग खरोखर तो एडी करंट मुळे तसाच करंट तयार होतो हे जर तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही इथं काय करू शकता? या कंडक्टरला असे होल पाडू शकता. यू कॅन मेक सर्टन होल्स, यू कॅन मेक सर्टन होल्स. असे तोच कंडक्टर विदाउट होल असणारा तो हलवल्यानंतर किती वेळा थांबतो बघा. आता इथं जर होल्स केला तर या एडी करंटला काय होतं? इथं असा लांबचा पाथ ट्रॅव्हल करावा लागतो. ओके ओके, जर कंटिन्युअस पाथ म्हणलं तर असा लांबचा पाथ, ह्या होल मुळे त्याला कंटिन्युअस असं इमिजिएट पाथ मिळत. सो करंट निर्माण होणारा कमी याच्यामध्ये, त्यामुळे तो मगाशी तो लगेच थांबत होता तर आता एक तीन चार फेरा करून मग थांबतो. सो बाय दिस सिंपल एक्सपेरिमेंटल वे वी कॅन अंडरस्टँड दॅट हाऊ इज द डायरेक्शन ऑफ एडी करंट, हाऊ दॅट इज प्रोड्यूस, त्याचा पाथ कसा असतो हे आपल्याला लक्षात येतं. या एडी करंटचे अनेक सारे ऍप्लिकेशन आहेत लक्षात घ्या. एडी करंट इज यूज टू डिटरमाइन द स्पीड, इन्स्टंटेनियस स्पीड ऑफ व्हेकल. जो तुमचा स्पीडमीटर असतो, व्हेकल तुम्ही चालवता, तो जो वेग दाखवतो काटा तो तुमचा काय असतो? त्या ठराविक मुवमेंटचा स्पीड असतो, त्याला म्हणतात इन्स्टंटेनियस स्पीड. बरोबर आहे. त्या मुवमेंटचा स्पीड म्हणजे इन्स्टंटेनियस स्पीड. तो कसा दिसतो? तर ती जी वायर असते तुमची कनेक्ट केलेली, ते व्हीलच्या तिथे खाली ड्रम असतात का? ड्रम व्हील जो गोल असतो त्याच्या आत ड्रम असतात. सो ड्रम मध्ये तिथं कनेक्ट केलेली असते. वायर कुठे जाते बघा, ती त्या ड्रमच्या तिथे जाते. सो तिथं एडी करंट किती तयार होतो? कारण ती व्हील जी फिरते, ओके, त्याच्यामध्ये जो शाफ्ट असतो आणि त्याच्यात मॅग्नेट असतात, सो शाफ्ट किती वेगाने फिरतो त्यानुसार ते एडी करंट तयार होतात. आणि त्या एडी करंटच्या रिस्पेक्ट टू तुमचा तिथं काय मिळतो? स्पीड मिळतो. करंट किती त्यानुसार तो स्पीड मिळतो. सो स्पीडमीटर अकॉर्डिंग टू दॅट कॅल्क्युलेट केलेलं असतं. इट शोज यू सर्टन करंट, सो दॅट इज स्पीडमीटर. देन एडी करंट आर ऑल्सो यूज टू इन इलेक्ट्रिक ब्रेक्स. इलेक्ट्रिक ब्रेक्स मध्ये वापरले जातात, म्हणजे ट्रेनला वगैरे थांबवण्यासाठी इलेक्ट्रिक ब्रेक असतात जे व्हील्स फिरत असतात. ओके, रेल्वेचे जे म्हणजे तुमचे चाके जे फिरत असतात लोखंडाचे, दॅट इज नथिंग बट अ मेटल विच इज ऍक्च्युली रिव्हॉल्व्हिंग, म्हणजे असं गोल गोल फिरालंय. इथं मॅग्नेटिक फील्ड नव्हते म्हणून ते गोल फिरालंय. मॅग्नेटिक फील्ड याच्यावर इन्सिडेंट झाली, याच्यात काय तयार होणार? एडी करंट तयार होणार. अँड दॅट करंट अपोजेस टू मूव्ह दॅट व्हील. बरोबर आहे.
करंट काय करतो त्याच्यात तयार होणार एडी करंट इट अपोजेस बाय विच इट इज फॉर्म. आता तो प्रोड्यूस काय झालाय चाकू गोल फिरल्यामुळे त्याला तो अपोज करतो म्हणजेच ब्रेक लागतात. सो दिस इज इलेक्ट्रिक ब्रेक. किंवा तुमचे इलेक्ट्रिक फर्नल्स त्याच्यामध्ये एडी करंटचा वापर पडतो. सो एडी करंट हॅज लॉट मेनी ऍप्लिकेशन. ते ऍप्लिकेशन डिटेल मध्ये तर दिलेले नाही तुम्हाला, बट यू रिमेंबर द मिनिंग ऑफ एडी करंट, व्हॉट इज इट अँड व्हॉट आर इट्स ऍप्लिकेशन. बरोबर आहे, लक्षात आलं तुम्हाला. सो आय थिंक दॅट हिअर वी आर फिनिश विथ दिस पॉइंट. जनरेटर तुम्हाला स्किप केलेला आहे, परंतु तरी देखील जनरेटरचं थोडक्यात मी फंक्शन सांगतो. सो क्विकली वी विल सी व्हॉट वी मीन बाय जनरेटर. सो जनरेटर ऍक्च्युली तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन सांगताना काळेचा लॉ त्यावेळेस थोडंफार थोडं सांगितलेलं आहे, परत एकदा सांगतो. जनरेटर हा काय असतो? जनरेटर इट ऍक्च्युली डज व्हॉट, इट कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इन टू, हा कन्वर्ट करतो मेकॅनिकल एनर्जी इन टू व्हॉट, इलेक्ट्रिकल एनर्जी. लक्षात घ्या, इट कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इन टू इलेक्ट्रिक एनर्जी. आय टोल्ड यू हाऊ इट इज प्रोड्यूस दॅट. तरी याचं कन्स्ट्रक्शन सांगतो. इथे कसे असतात, असे मॅग्नेट आहेत. सपोज हिअर वी हॅव लेट्स से मॅग्नेट्स लाईक दिस. सपोज तुमचा नॉर्थ पोल आहे इकडे, इकडे लेट्स से वी हॅव साऊथ मॅग्नेट. इथं मॅग्नेट आहे सपोज इलेक्ट्रोमॅग्नेट. सो याच्यामध्ये ऍक्च्युली काय ठेवलेलं असतं, एक असा शाफ्ट असतो, याला एक शाफ्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं रोटेटिंग शाफ्ट आहे, आणि याच्यावर वाइंडिंग असलेली काय आहे तुमची, ही कॉइल आहे, याला आर्मेचर म्हणतात. This is called as armature. The coil, okay? आणि या कॉइलचे कनेक्शन जे आहे त्याचे बाहेर काढलेले असतात. ओके, आणि इथं काय असते, ते कम्युटेटर असतो आणि त्याला कनेक्टेड काय असतात, स्लिप रिंग्स असतात. ते स्लिप रिंग्स असतात, सपोज स्लिप रिंग्स. आणि याच्यामध्ये इथं कार्बन ब्रश असतात, कार्बन ब्रश. त्याला कनेक्टेड काय असतात, याच्यावर असे त्या कॉइलला कार्बन ब्रश असतात टू कलेक्ट दॅट इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी कनेक्ट आणि त्या आउटपुट लोड असतो तुमचा थोडक्यात. सो बेसिक फंक्शन काय असतं याचं थोडक्यात सांगतो तुम्हाला. बेसिक फंक्शन समजण्यासाठी मी जी रेक्टॅंग्युलर कॉईल आहे, कॉईल अशी दाखवलेली, हीच मी तुम्हाला इथे दाखवली. हे कॉईल आहे अशी, ओके, तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे. याच्याशी लिंकअप असणार आहे काय, सुरुवातीचा एक फ्लक्स असणार आहे. बरोबर आहे, सुरुवातीला ही कॉईल ए इतक्या, म्हणजे सपोज याची लेंथ आहे, ही याची ब्रेड्थ आहे, सपोज ब्रेड्थ आहे, ही लेंथ आहे कॉईलची, ए बी सी डी काहीतरी कॉईल म्हणा याला, ओके. आणि आता ही कॉईल इथं जो तुमचा पाणी पडलं, मी जसं सांगितलं ते टर्बाईन ब्लेड असतात, हे फिरणार, हे फिरलं तर ही कॉईल पण फिरणार. लक्षात घ्या, दिस कॉईल विल ऑल्सो गेट रोटेट विथ सडन स्पीड ओमेगा, अँग्युलर स्पीड ओमेगाने ती फिरणार आहे कॉईल. आता ही कॉईल फिरली तर याच्याशी लिंक असणारा फ्लक्स पण त्यानुसार काय होणार आहे, चेंज होणार. सो वेगवेगळ्या पोझिशनला त्याच्याशी लिंक असणारा फ्लक्स किती असतो, कुणाशी त्या कॉईलशी निगडीत असणारा जो फ्लक्स आहे तो किती असतो तो तुम्हाला, आणि त्याच्यानुसार तिथं तुमचा ईएमएफ तयार होतो. लक्षात घ्या, सो वेगवेगळ्या ठिकाणी याच्याशी लिंक असणारा फ्लक्स किती असणार बघा. उदाहरणार्थ मानून चला, ओके, तुमची कॉईल ही अशी आहे सपोज हॉरिझॉन्टल, आणि तुमची मॅग्नेटिक फील्ड अशी आहे. सो सुरुवातीला जो फ्लक्स कट करणार आहे कॉईल ती झिरो आहे. सुरुवातीला या पोझिशनला फ्लक्स कट होते, फ्लक्स लाईन अशा आहेत तुमच्या, समजते का बघा. डायग्राम मध्ये एवढं कळतं, इथं मी सांगतो ते कळते बघा. फ्लक्स लाईन अशा आहेत आणि तुमची कॉईल अशीच त्याला पॅरलल आहे, म्हणजे कॉईलचा प्लेन पॅरल टू मॅग्नेटिक फ्लक्स आहे. सो देर इज नो, ओके, चेंज इन फ्लक्स ऑर फ्लक्स विल नॉट बी कट बाय दॅट कॉईल. कॉईल ती फ्लक्स कट करणार नाही आहे, परंतु जशी कॉईल अशी 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 रोटेट होईल तसं फ्लक्स जास्त जास्त कट होत जाणार. ओके, फ्लक्स विल कट नाव मोर अँड मोर. ओके, ज्यावेळी ती अशी नॉर्मल होईल त्यावेळी फ्लक्स कट काय असणार आहे तुमचा जास्त. म्हणजे जसं तुम्ही याला टर्न करता, म्हणजे वेगवेगळ्या पोझिशनला, ही कॉईल आता अशी आहे, नंतर ती थोड्या वेळानं कॉईल काय होईल अशी होईल, थोड्या वेळानं ती कॉईल अशी या पोझिशनला येईल, थोड्या वेळानं ती कॉईल इकडे जाईल अशी. ओके, सो लाईक दॅट दॅट कॉईल इज गोइंग टू रोटेट. ओके, आणि ते जसं रोटेट होईल तसं फ्लक्स जो त्या कॉईलशी लिंक आहे, फ्लक्स फ्लक्स त्याच्याशी आता नेमका किती लिंक आहे, बी इंटू ए इतका लिंक आहे सुरुवातीला. ओके, आणि अँगल जो सपोज त्याच्यामधला 90 degrees असेल तर सुरुवातीला फ्लक्स झिरो होईल आणि हा परत अँगल पुढे जाईल तसं काय होणार आहे, अँगल पुढे जाईल तसं हा बदल जाणार आहे. ओके,
म्हणजे तो झिरो असेल त्यावेळी मॅक्सिमम फ्लक्स त्याच्याशी लिक असणार, बरोबर आहे? ज्यावेळी तो असं बदलत जाईल ना, बी डॉट ए म्हणजे फ्लक्स असतो, बी ए कॉस थीटा, अँगल बदलेल तसं दिखवणारा फ्लक्स कसा होणार बघा, असा बदलत जाणार, बरोबर आहे? इट विल चेंज लाईक दिस. फ्लक्स जसा चेंज होईल तसा ईएमएफ त्याच्यात इंड्यूस होणार ना, त्याच्यात ईएमएफ इंड्यूस होणार ऍज पर द चेंज इन फ्लक्स. तो इंड्यूस होणारा ईएमएफ पण कसा असणार, असा बदलणारा असणार आहे ना, व्हेरिएबल ईएमएफ इंड्यूस होणार. समजते मला काय म्हणायचं, व्हेरिएबल ईएमएफ इंड्यूस होणार म्हणजे फ्लक्स जसा त्याच्याशी लिंकअप होणारा असा सायनोसाइडली चेंज होतो, तसा ईएमएफ याच्यात इंड्यूस होणारा तो पण सायनोसाइडली असा चेंज होतो. आणि तो इंड्यूस होणारा सायनोसाइडल ईएमएफ आहे. परत तो लक्षात घ्या, आपण या ठिकाणी स्लिप रिंग्स असतात म्हणजे कंडक्टिंग रिंग्स असतात. म्हणजे कारण स्लिप रिंग्स का असतात, तर तो हा आर्मेचरचा कंडक्टर आहे, त्याच्याबरोबर ते फिरायला नको, नाही तर ते तुटणार ना असं ट्विस्ट बसून, तर ते फक्त नुसतं स्लिप होतात त्याच्यावर. आणि त्यामुळे तो करंट आपल्याला तसं मिळतो एका ठराविक पाथ मध्ये, ए बी अल्टरनेटिंग मिळण्यासाठी. कम्युटेटर म्हणतात त्याला, स्लिप रिंग्स कम्युटेटरने बनलेला असतो, कम्युटेटरचा पार्ट असतो तो. सो ईएमएफ कसा इंड्यूस झाला, कळाला हा सायन्यूस आला. मग नेमका हा ईएमएफ इंड्यूस किती होतो आपल्याला माहितीये, ईएमएफ इंड्यूस इक्वल काय करतो आपण, डी फाय बाय डी टी. ओके, सो फाय म्हणजे काय तुमचं इथं बघा, फाय म्हणजे इथं काय तुमचं, बी ए कॉस थीटा इन जनरल दिला होता. फाय म्हणजे काय, बी ए कॉस थीटा, बरोबर आहे? थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो ओमेगा इतक्या स्पीडने बॉल फिरत असेल तर टी टाइम मध्ये तुमचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, ओमेगा टी. हे सर्क्युलर मोशन मध्ये झालंय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज ओमेगा इंटू टी, म्हणजे इथं मी ओमेगा इंटू टी लिहू शकतो ना. ओके, आता इथं तुम्ही काय करणार, याचं डेरिव्हेटिव्ह घेतला या फंक्शनचं, तर काय येतं बघा, ई एन बी आणि ए कॉन्स्टंट आहे, एरिया तर बदलणार नाही याचा, मॅग्नेटिक फील्ड तर कॉन्स्टंट ठेवले, फक्त डेरिव्हेटिव्ह कोणाचं येते, कॉस ओमेगा टीचं. सो कॉस ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काय येतं बघा, मायनस साईन ओमेगा टी इंटू ओमेगा, बरोबर आहे? ओके, सो मायनस मायनस काय होणार, प्लस, सो एन बी ए ओमेगा साईन ओमेगा. सो इतका तुमचा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ईएमएफ ऍक्च्युली जनरेट होतो त्या कॉइल मध्ये, जो व्हॅल्यू व्हायला कसं साईन फंक्शन नुसार. सो साईन वेव्ह म्हणून आले लक्षात घ्या. ओके, मग हे मॅक्सिमम कधी असणार, त्याला आपण ई नॉट म्हणूया. हे मॅक्सिमम ईएमएफ कधी असणार, साईन ओमेगा टीची व्हॅल्यू वन असेल त्यावेळी, म्हणजे त्यावेळी जर तो मॅक्सिमम ईएमएफ किती असणार, एन बी ए ओमेगा. ओमेगा म्हणजे टू पाय एफ फ्रिक्वेन्सी नुसार, म्हणजे एन बी ए ओमेगा हा तुमचा मॅक्सिमम काय, ईएमएफ. मग एन बी ए ओमेगा साठी जर ई नॉट पुट केलं इथं, तर ई चा फॉर्म्युला काय लिहू शकतो, ई इज इक्वल टू ई नॉट साईन ओमेगा टी. अँड दिस इज युअर व्हॉट वी हॅव अल्टरनेटिंग ईएमएफ प्रोड्यूस अक्रॉस दॅट कॉइल, अल्टरनेटिंग ईएमएफ प्रोड्यूस अक्रॉस दॅट कॉइल. सो दिस वे नो दॅट ईएमएफ इज जनरेटेड, अल्टरनेटिंग ईएमएफ इज जनरेटेड इन अ कॉइल. सो हे फक्त महत्वाचं होतं म्हणून थोडक्यात सांगितलं, जरी तुम्हाला सिलेबसला नसलं, प्रिपेअर जरी करत नसला, तर ऍटलिस्ट तुम्हाला हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, ईएमएफ चे ते दोन रिलेशन लक्षात ठेवा, अल्टरनेटिंग ईएमएफ ई नॉट साईन ओमेगा डी, किंवा हे ई नॉट म्हणजे काय, एनबीए ओमेगा, एनएबी ओमेगा. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट दिस टॉपिक. या टॉपिकमध्ये थ्री डी पॉइंट ऑलमोस्ट संपलेले आपले. ओके, सो